press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. जसं अशा वेळेला घडतं त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इज व्हॉट दीज आर्टिकल्स डू. सम ऑफ देम कवर इट इन ॲज फाईन डिटेल ॲज इज पॉसिबल इन टर्म्स ऑफ एक्झॅक्टली हुआ क्या आहे, पण मोस्ट ऑफ देम आर इवन जरी ते तसं करण्याचा प्रयत्न करत असले तरी देखील दिस इज नॉट समथिंग दॅट हॅज बीन एस्टॅब्लिश बाय लॉ. दिस समथिंग मिअरली विच दे हॅव ट्राईड टू एस्टॅब्लिश बाय देअर ओन प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन इन टर्म्स ऑफ एक्झॅक्टली क्या हुआ होगा और इसमें किस तरह से पूरा रैकेट काम करता है. स्मॉल प्रॉब्लम दैट यू गेट एट द एंड ऑफ द डे आफ्टर यू गो थ्रू ऑल द आर्टिकल्स इज इट्स लाइक क्राइंग ओवर मिल्क विच हैज ऑलरेडी गॉन बैड. आणि देर इज नॉट मच दैट कैन बी डन इन टर्म्स ऑफ द फैक्ट दैट जोपर्यंत यू आर नॉट इन अ पोजिशन टू प्रोसिक्यूट देम आणि जोपर्यंत यू आर नॉट इन अ पोजिशन टू सॉर्ट ऑफ सी टू इट दैट दीज टाइप्स ऑफ थिंग्स आर टेकन केयर ऑफ, तब तक ये सारा जो फिजूल वाला बिजनेस है इन टर्म्स ऑफ फीलिंग वेरी बैड अबाउट व्हाट एवर हैज हैपेंड मोस्ट ऑफ द टाइम जस्ट डजंट वर्क. सो आय डोंट अंडरस्टँड की हे अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या डिटेल्ड आहेत, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की घडल्याच्या नंतर जर एवढ्या सगळ्या डिटेल्स कळू शकतात तर व्हायच्या आधी ही जी डिटेल ट्रॅजेक्टरी आहे ही ट्रेस का करता येत नाही. म्हणजे इफ आफ्टर एव्हरीथिंग हॅज हॅपन्ड इफ यू कॅन फाइंड आउट एव्हरीथिंग इन टर्म्स ऑफ हाऊ डू द चिप्स फॉल इन टू प्लेस. Well, the simple problem is if people who are not connected with it, if people sitting outside, merely journalists, can put all the chips in place for you and can trace everything ekdam logically for you, so sabse bada sawal jo shuru hota hai wo yahi shuru hota hai ki iske pehle kyun nahi hota hai, and those who are supposed to be taking care of it, why exactly is it that they are not in a position to do anything about it while it is happening? So of course we have talked about it time and again, and I'll come back to that point after some point of time. In the meantime, the government is ready with a law in parliament, and yata once this business goes back to normal it possibly would be passed, pun to kadachit fakt lok sabhe madhi pass honar re. It's possibly not going to get passed in the rajya sabha as usual because of the sort of conflict that you have in the rajya sabha, pun just in case the law doesn't see through parliament, mein both chambers of parliament and everything, they to are planning ki this would be turned into an ordinance. And जोपर्यंत पार्लमेंट डझंट पास इट इट विल स्टे इन प्लेस एज अन ऑर्डिनन्स. दिस इज अबाउट वॉट इज कॉल्ड एज फिनान्शियल फ्युजिटिव्स. सो पीपल हू हॅव कमिटेड फिनॉमिनल क्राईम्स इन द डोमेन ऑफ हाय फायनान्स अँड हू हॅव फ्लेड द कंट्री, तो उनके साथ किस तरह से डील किया जाए इज द लॉ विच इज नाव पेंडिंग विथ पार्लमेंट. दिस इज एकदम लेटेस्ट केस है, तो वो 2018 का ही लॉ है. आता फिनान्शियल ऑफेंडर्स फ्युजिटिव्स जस सगळं जे काही त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यात 2 ते 3 क्रिटिकल अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यातला सगळ्यात पहिला मेजर क्रायसिस असा आहे की द टर्म्स विच हॅव बीन यूज्ड इन दिस लॉ हॅव बीन डिफाइंड इन अ मॅनर विच इज एक्स्ट्रीमली स्लिपरी, इन द सेन्स दॅट ये टर्म्स किसी भी लीगल केस में कॅनॉट स्टँड स्क्रूटनी बियॉन्ड अ पॉइंट ऑफ टाइम. सो दिस कॅन बी व्हेरी सिरियसली चॅलेंज इन एनी कोर्ट ऑफ लॉ की ह्या ज्या टर्म्स तुम्ही वापरल्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्याला डिफाईन केलेला आहे त्याला कसल्याही प्रकारची फर्मनेस क्लॅरिटी अशा कुठल्याच प्रकारची गोष्ट नाही आहे. सो दिस गेट्स इझिली चॅलेंज्ड. बी, दिस इज अगेन अबाउट पीपल हू हॅव रन अवे. सो दिस इज नॉट अबाउट पीपल इन द सेन्स दॅट दिस इज नॉट अबाउट स्टॉपिंग पीपल फ्रॉम रनिंग अवे. दिस लॉ इज एसेन्शियली समथिंग दॅट पर्टेन्स टू द केसेस ऑफ पीपल हू हॅव ऑलरेडी टर्न फ्युजिटिव्स फ्रॉम लॉ, कि जो लोग पहले से ही भाग गए हैं जिन्होंने किसी भी किस्म के प्रोसिक्यूशन को फेस नहीं किया है ये कानून उनके साथ डील करता है. ओके, आणि पळून गेलेल्यांच्या बाबतीतला सगळ्यात मेजर क्राइसिस तिथच सुरू होतो की इफ दे हॅव लेफ्ट देर इज नॉट मच दॅट यू कॅन डू इन टर्म्स ऑफ व्हॉट एव्हर दे हॅव लेफ्ट बिहाइंड. मैं माल्या वेंट अवे अ लॉन्ग टाइम अगो, हिज प्रॉपर्टीज वर ग्राउंडेड बाय द गवर्नमेंट अ लॉन्ग टाइम अगो, बट दे हॅव नॉट रिकवर्ड एनी व्हॅल्यू आउट ऑफ इट. And these properties become extremely difficult in terms of disposing them away. But a diamonds ka to case usse bhi zyada complicated hai for a simple reason, because one trader need not agree with another trader in terms of how exactly should the stone be priced. So if there's one trader who has priced the stone at a certain value, uska koi guarantee nahi hai ki dusra trader bhi usko usi price pe value karega. Shayad aisa ho sakta hai, he might value it at a very different price altogether. So
To just indicate promptness, what they did is they went about raiding their stores, sealing them, confiscating all the assets that they could. Problem sagyant mahatvacha hai ki you have got to recover the money. Assets on hand are of no use until and unless the money is not recovered. मैं assets on hand का कुछ नहीं कर सकते हो, वो एक तरह से एक फिजूल किस्म का बिजनेस है. जो पर्यंत पैसे त्याच्यातने रिकवर होत नाही तो पर्यंत assets on hand एक अनवर्कबल प्रोपोजिशन है. And assets on hand take a long period of time. अच्छा, the fundamental problem with the law which has been proposed by the government is this law comes into force only when the courts say that somebody is a fugitive. So ये तब तक kick in नहीं करता है जब तक court किसी को fugitive करार नहीं देता है. अब उसका सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि द कोर्ट्स टेक देयर ओन स्वीट टाइम व्हेन इट कम्स टू डिस्पोजिंग ऑफ केसेस लाइक दीज. एंड द कोर्ट्स नीड अ लॉट ऑफ टाइम इन टर्म्स ऑफ अंडरस्टैंडिंग उसके जो एकदम ऐसा फाइन डिटेल्स होते हैं कि व्हाट एग्जैक्टली इज द क्राइम विच हैज बीन कमिटेड ओवर हियर. आता इफ यू वॉन्ट टू टेक एकदम आई डोंट वॉन्ट टू यूज दैट सॉर्ट ऑफ अ टर्म बट लेट्स यूज इट फॉर सम पर्पज. इफ यू वॉन्ट टू टेक एन एकदम इकोनॉमिक टाइम्स वाला पर्सपेक्टिव ऑन नीरव मोदी तो इट माइट सीम दैट मिस्टर मोदी हैज कमिटेड नथिंग रॉन्ग. So, I don't know how many of you have read the Economic Times while the entire Nirav Modi case was happening, but the Times seriously believes ki ek bahut bada perception ka problem hai. Whatever he has done is very normal as far as the diamond trade is concerned. Isme se ek bhi cheez galat nahi hai. Had the government not decided to turn him into the sort of example that they turned him into, by way of which he disappeared and never came back, to possibly je ili 7 varsha challelo hota, he pude dekhil chalu rahila astam. म्हणजे कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही. ओके, मोस्ट ऑफ द मनी दॅट दे इनकर दिस बाय वे ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज इम्पोर्टिंग रफ कट इम्पोर्टिंग अनपॉलिश्ड अनकट स्टोन्स. सो आणि त्याच्यानंतरचा त्यांचा सगळ्यात मोठा पैसा जो लागतो तो लागतो इन टू व्हॉट इज कॉल्ड एज पॉलिशिंग अँड कटिंग इट. सो द एन्टायर ट्रेड इन इंडिया वर्क्स ॲट द एंड ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज पॉलिशिंग अँड कटिंग इट. आता ऑब्व्हियसली इफ यू हॅव ब्रॉट इन अ अनकट स्टोन यू हॅव ब्रॉट इन समथिंग ॲट अ मच लोअर व्हॅल्यू. If you are passing out a cut polished stone, obviously uska value addition ho jane ke baad uska value increase hota hai. Aata the difference between the two is what the trader is going to take a call on. Ki ye jo in dono cheezon ke beech ka antar hai in terms of what is the value at which you have brought it and what is the value at which you are sending it out. Aata doni cases madhi since you are dealing with an external account, the possibility of fraud is cheez mein ekdam automatic hai. So if somebody decides that, well, you are going to go about misreporting the prices at which you have brought it and at which you are sending it out, so automatically this constitutes a case of fraud. But see, the problem is that maybe they might turn fraudulent with one consignment and maybe a second consignment would be passed out ekdam normally, ki jisme koi fraud nahi hua hai. Ab har ek consignment ke bare mein usko detect karte rehna thoda sa mushkil hai. So it all depends on a certain sort of goodwill at the end of the trader. But if you have decided that you're going to make an example out of it, jaise is case mein hua hai, aisa kai logon ka manna hai, to in that sort of situation, this is quite an eminently possible ki to take the sort of view that they take, ki to jar gela nasta, kiwa tumhi to gela nasta manyapeksha tumhi jar tyala huskavla nasta, tar jo aaj tak khel chal raha tha, wahi khel chalte rehta. So what he was doing is, you repay one loan by going in for a second loan. And you just see to it that every loan is going to be repaid. I mean, at no point of time I want to get into a situation ki where you stop repaying loans, you keep on repaying loans. Maybe, agar aisa koi time aata hai ki jis time pe you are not able to repay loan with the transactions that you have gone into, you go in for a new loan. And given the fact that you are dealing with a high profile client, the banks don't have a problem in terms of extending money to him. These are exactly the type of clients that they are looking out for. So ek chhota client jo hai wo unke liye kafi problem create kar sakta hai aur unke liye kafi problematic ban sakta hai, but ek bada client jo hai is exactly something that they are in love with, so they keep on extending money to him. And there's some element of truth, as the Times would tell you, to what he says. की तुम्ही मला बाहेर काढलं नसतं किंवा तुम्ही जर मला अशा पद्धतीने हाकललं नसतं तर हा प्रॉब्लेम कुणाच्याच बाबतीत क्रिएट झाला नसता. आय कुड इझिली हॅव हॅड ऑनर्ड ऑल माय कमिटमेंट्स अँड वी वुड नेव्हर हॅव हॅड कम टू दिस पास. पण सिन्स नाव यू हॅव लिक्विडेटेड ऑल माय ॲसेट्स, यू हॅव सॉर्ट ऑफ फोर्स मी टू गेट अवे, अँड माय ब्रँड प्राईस अँड माय ब्रँड नेम इज व्हॉट हॅज सफर्ड इन द होल प्रोसेस. सो अभी तो कोई पॉसिबिलिटी नाही आहे की मी किसी को भी रीपे कर सकता हूँ. ओके,
Now, if you want to take that line and believe in it, it's quite possible that you can actually believe in this. कि हो हे जर असं झालं नसतं तर कदाचित हे नॉर्मल सायकल बिझनेस सायकलमध्येच जात राहिलं असतं आणि ह्याच्यात कशातच कुठलाच प्रॉब्लेम क्रिएट झाला नसता. ओके, पण याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ व्हॉट द गव्हर्नमेंट इज प्रपोजिंग, जे रोगापेक्षा औषध झाली माशीची अवस्था आहे, ती इज प्रिसाइसली दिस दॅट वील हॅव टू वेट फॉर द कोर्ट्स टू डिक्लेअर पीपल ॲज फ्युजिटिव्ह्स अँड ऑफेंडर्स. द कोर्ट्स टेक देअर ओन स्वीट टाईम. वन्स द कोर्ट टेक्स इट्स कॉल, द लॉ किक्स इन ओनली आफ्टर दॅट. And the first thing that the law does is it goes about liquidating assets. But zoparanta those assets can't be put on the market and the money can't be recovered out of it, that process carries no significance whatsoever. So ekandarit what the state has proposed is so horrible in terms of dealing with this situation. You meant lena ki baba theek hai, this is something that has happened, now we will see to it that in the future these types of things do not recur. So what we are going to go about doing is, well, what we start doing is we get cases passed. Of course, there is no time-bound limitation नहीं है इस पर कि कोर्ट्स पे कोई ऐसा time-bound केस नहीं है that they'll have to dispose of the case in a certain period of time. So since the courts don't need to take a call on anything of this, this takes its own sweet time. Okay? So we are in a strange sort of situation. Most of those articles after going through them make you feel very bad about it. कि हे जर सगळं आपल्याला एवढं व्यवस्थित कळतं तर हे घडण्याच्या आधी पण कळायला पाहिजे ना. हे घडल्याच्या नंतर इफ यू कॅन ट्रेस एव्हरी सिंगल ट्रान्झॅक्शन अँड पुट एव्हरी सिंगल चिप इन इट्स प्लेस अँड ब्रिंग आउट द होल स्टोरी आउट ऑफ इट. और ये करणे वाला कोई ऐसा बंदा नाही आहे की हु इज समबडी हु इज विद इन गव्हर्नमेंट का सम सॉर्ट ऑफ अन ऑफिसर ऑर समथिंग लाईक दॅट. इट्स प्युअरली अ जर्नलिस्ट हु इज डुईंग इट. सो इफ ॲट द लेवल ऑफ प्युअर जर्नलिस्ट यू कॅन हॅव दिस फिनॉमिनल अँड इनसाईड अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ डज अ ट्रेड वर्क. सो इट्स अन अमेझिंग स्टोरी इन टर्म्स ऑफ वाय इज इट दॅट पीपल विद इन इट डू नॉट अंडरस्टँड दिस. You know, why exactly are we in this situation? We are looking the other way when something like this is taking place. So, matter resolved nahi hota hai. Achha, aata thoda kami padlela hai in the sense that people have been pointed out ki there are problems why if you take recourse to that sort of mechanism. Ki jitha people believe that what is wrong with the entire Nirav Modi case is the functioning of banks in India in what is called as a public domain. So if you go about privatizing banks, possibly these types of things will not happen. But jab se in the first phase, in the first week, first fortnight, you had a lot of cases being made about this, ki we should privatize banks. To put it in Shekhar Gupta's words, we should not let a crisis go to waste. So har ek crisis ek apne kisam ka opportunity hota hai and we should make the best out of this opportunity. And what is the best that has been proposed? The best that has been proposed is let's privatize banks. Okay? So goes back to that old wala idea ki you use the state for every purpose to create as deep a market as is possible. So jitna bhi aap common wala resources ho, state hai, banks hai, credit hai, har ek cheez ka aap istemal karo. And what you go about doing is you create resources in a manner wherein they can be privatized. बरं, प्रायव्हेटाईज म्हणजे काय लेवलला प्रायव्हेटाईज? द प्रॉफिट्स गेट प्रायव्हेटाईज, द लॉसेस वुड ऑलवेज बी सोशलाइज्ड. सो अगर एक प्रायव्हेट बँक के बाद इफ यू हॅव ट्रबल ऑन युअर हँड्स, मे इफ यू आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ अस डू रिमेंबर 2008 का इकॉनॉमिक क्रायसिस स्टार्टेड विथ बँक्स इन न्यूयॉर्क. सो त्या केसमध्ये वॉट यू डू इज यू त्या सगळ्या प्रायव्हेटाईज बँक्स आहेत, त्याच्यातली कुठलीच बँक गव्हर्नमेंट बँक नाही आहे. सो सगळ्याच्या सगळ्या बँका प्रायव्हेटाईज बँक्स आहेत. त्या प्रायव्हेटाईज बँक्स लँड एव्हरीथिंग इन ट्रबल टू अ लेवल दॅट दे लँड द एंटायर वर्ल्ड इकॉनॉमी इन ट्रबल. पण द बँक्स डोंट सफर. सो द बँक्स आर वर रेस्क्यूड बाय वॉट इज कॉल्ड एज अ ट्रबल्ड असेट्स का जो बिल था अमेरिकन गव्हर्नमेंट का, तो उसका इस्तेमाल करके द बँक्स वर रेस्क्यूड. सो यू यूज पब्लिक मनीज टू गो अबाउट रेस्क्यूइंग समथिंग दॅट इज फॉलन इन ट्रबल इन द प्रायव्हेट सेक्टर. पण वाईल इट इज मेकिंग इट्स मनीज, यू ऑल्सो सी टू इट की जोपर्यंत ते त्याचा पैसा बनवत राहतं, टॅक्सेशन शुड बी ॲज मिनिमल ॲज इज पॉसिबल, रेग्युलेशन शुड बी ॲज मिनिमल ॲज इज पॉसिबल. बिकॉज अ परमनंट थिंग दॅट यू हॅव बीन टोल्ड इज, वेल, बाय कीपिंग टॅक्सेशन अँड रेग्युलेशन मिनिमम यू फॅसिलिटेट द क्रिएशन ऑफ जॉब्स. सो सिन्स यू फॅसिलिटेट द क्रिएशन ऑफ जॉब्स, वॉट शुड बी डन इज टॅक्सेशन शुड बी मिनिमल, रेग्युलेशन शुड बी मिनिमल. इफेक्टिवली सीइंग टू इट की द पब्लिक स्टेक इन द बँक वाईल द बँक इज मेकिंग प्रॉफिट इज ऑलमोस्ट झिरो. But the minute the bank lands in trouble, the first recourse is you go to the public exchequer. So bank trouble mein gaya hai na, to jo hone wala hai na, wo public exchequer se paisa aane wala hai. Profits privatized, losses socialized. Okay? So that was a grand proposal that we had in India.
पण जसं जसं लोकांनी पॉइंट आउट केलं, म्हणजे अर्थात त्याला एक खूप वेगळं कारण आहे की हे करणं कसं भयानक आहे, कारण प्रायव्हेट सेक्टर बँकिंगमध्ये देखील खूप प्रॉब्लेम्स असतात आणि ते इतकं सोपं नाही आहे. मग दे डिसाइडेड की वी आर गोइंग टू सॉर्ट ऑफ स्केल बॅक दिस एंटायर प्रोपगंडा अँड नॉट टॉक मच अबाउट इट. फंडामेंटल प्रॉब्लेम इज इफ यू टुडे डिसाइड दॅट इंडियन बँक्स हॅव टू बी प्रायव्हेटाईज्ड विथ द सॉर्ट ऑफ रेग्युलेशन्स विथ विच दे वर्क, देर इज झिरो पॉसिबिलिटी दॅट द प्रायव्हेट सेक्टर इज गोइंग टू बी इंटरेस्टेड ऑर इज गोइंग टू स्टे इन्व्हेस्टेड इन दॅम. त्यामुळे वी स्केल्ड इट बॅक नॉट बिकॉज वी वर पॉइंटेड आउट की ये आर्ग्युमेंट फॉल्टी है और इस आर्ग्युमेंट में बहुत सारा प्रॉब्लेम है. वी स्केल्ड इट बॅक फॉर अ व्हेरी सिंपल रिझन, कारण तुम्ही आज जर ठरवलं की लेट्स प्रायव्हेटाइज इंडियन बँक्स, तो बहुत एक तो बँक के जो प्रॉब्लेम्स है उसका नेचर जो है उसको देखते हुए एंड व्हाट द गवर्नमेंट इज थ्रोइंग एट इट टू टेक अ लुक एट दैट एंड टू बिलीव दैट अ बैंकर वुड बी इंटरेस्टेड इन दोज एसेट्स एट दोज वैल्यूज एज ऑफ नाउ, वेल इट्स क्वाइट फुलिश, नोबडी वुड पिक देम अप. सो तुम्ही जरी ठरवलं ना तरी देखील ते आजच्या तारखेला प्रायव्हेटाईज नाही होऊ शकत. मग म्हटल्याच्या नंतर वी डिसाइडेड वी बेटर नॉट टॉक अबाउट इट अँड लेट्स थिंक इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग एल्स विच हॅज ग्रॅज्युअली फेल्ड अँड सिस्टमॅटिकली फेल्ड. कोई किसी भी तरीके से आप उसको ना स्केल बॅक कर सकते हो ना उसको आप रिकवर कर सकते हो. अँड मग द ओनली पॉलिसी प्रिस्क्रिप्शन विच यू हॅव इज टू पॉइंट आउट एज टू हाऊ डू यू हॅव सिमिलर ट्रबल्स इन द पास्ट. सो दिस इज नॉट द फर्स्ट केस ऑफ अ डायमंड मर्चंट गोईंग बॅड अँड रॉंग. वेल देर वॉज अ सिमिलर सॉर्ट ऑफ अ केस वेन द UPI वॉज इन पार अँड यू ऑल्सो हॅड पीपल लिव्ह इन द कंट्री ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम हू आर कनेक्टेड विथ द डायमंड ट्रेड. आता हे असं पॉईंट आउट केल्याच्या नंतर इट डझंट एक्झॅक्टली हेल्प आयदर द सेक्टर ऑर द कॉज ऑफ द पीपल ऑफ इंडिया. मेट टू द NDA पॉइंटिंग इट आउट की ये देखो ये UPI के जमाने में भी ऐसा हुआ था, द UPI इन्सिस्टिंग की दिस इज वॉट द NDA हॅज बीन डूइंग. नाउ दिस डझंट रिझॉल्व द प्रॉब्लेम एज फॉर द पीपल ऑफ इंडिया आर कन्सर्न. की ॲट द एंड ऑफ द डे दीज लॉसेस वुड बी मेड गुड. म्हणजे PNB's लॉसेस गिवन द फॅक्ट की PNB इज अ पब्लिक सेक्टर बँक विल हॅव टू बी मेड गुड आउट ऑफ पब्लिक सेक्टर मनी. सो इट्स द पीपल ऑफ इंडियाज मनी विच विल बी हॅव टू यूज टू मेक गुड दोज लॉसेस विच हॅव बीन मेड. त्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. ओके, सो यू स्टे इन अ फनी सिच्युएशन इवन नाव अँड यू जस्ट डोंट नो एज टू हाऊ डू यू ब्रेक आउट ऑफ ऑल ऑफ दिस. मी एका अर्थाने हा प्रॉब्लेम तितका सिव्हिअर नाही आहे जितका से फॉर एक्झाम्पल आफ्रिकन कंट्रीजचा आहे, की ज्यांच्या केसमध्ये यू जस्ट गो अबाउट मायनिंग डायमंड्स, यू डोंट प्रोसेस देम. मग आपल्या केसमध्ये नेव्हरदलेस दे आर प्रोसेस, देर इज अ सर्टन सॉर्ट ऑफ अ व्हॅल्यू विच इज ॲडेड टू इट, पण नेव्हरदलेस ॲट द एंड ऑफ द एंटायर डे वॉट इज रिकवर्ड आउट ऑफ इट इज फेअरली स्मॉल. अँड जेम्स अँड ज्वेलरी नाम का जो पूरा सेक्टर आहे हॅज अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन इफ यू टेक इन टू कन्सिडरेशन वॉट इज कॉल्ड एज अ एक्सपोर्ट सेक्टर ऑफ द इकॉनॉमी. मैं आफ्टर ऑइल आफ्टर मैं ऑफकोर्स बिफोर एनीथिंग एल्स कैन गेट इन इट्स क्वाइट अ साइजेबल सेक्टर ऑल बाय इटसेल्फ. सो रफली $220 billion का अगर आपका एक्सपोर्ट्स है लास्ट ईयर का, 17% ऑफ इट कम्स फ्रॉम ओनली वन सेक्टर विच इज कॉल्ड अ जेम्स एंड ज्वेलरी. सो इट्स दैट बिग अ थिंग दैट वी आर टॉकिंग अबाउट 17 एंड 17 इज नॉट अ स्मॉल फिगर दैट वन इज टॉकिंग अबाउट. ऑफकोर्स टोटल एक्सपोर्ट्स का ही जो कॉन्ट्रीब्यूशन और साइज है वो काफी कम है. मैं $220 billion ऑफ एक्सपोर्ट्स इज हार्डली एनीथिंग फॉर द सॉर्ट ऑफ कंट्री दैट इंडिया इज. पण त्या $220 billion मध्ये 17% इज नॉट अ स्मॉल सम ऑफ मनी दैट वन इज टॉकिंग अबाउट. टोटल ऑफ 50 lakh पीपल इज वॉट द सेक्टर गोज अबाउट एम्प्लॉइंग. सो एंड ऑफकोर्स दिस इज नॉट समथिंग दैट इज स्प्रेड अक्रॉस द कंट्री, दिस इज स्प्रेड ओनली इन सर्टन पोर्शन्स ऑफ वेस्टर्न इंडिया. सो त्या गुजरात महाराष्ट्राच्या ज्या मोठी शहरं आहेत ते त्याच्यापुरतंच मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे नाही आहे. पण 50 lakh इज अ टोटल एम्प्लॉयमेंट दॅट वी आर टॉकिंग अबाउट. ऑफकोर्स दीज आर नॉट वॉट आर कॉल्ड ॲज परमनंट एम्प्लॉईज ऑफ एनी बॉडी, कारण मोस्ट ऑफ द टाईम द ट्रेड कीप्स ऑन गेटिंग व्हेरी ॲडवर्सली अफेक्टेड इन द सेन्स दॅट ते उघडताना अनेक युनिट्स उघडून बसतात. मे बी ॲट सर्टन पॉईंट्स ऑफ टाईम दे विल गो अबाउट क्लबिंग अप द युनिट्स अँड लेईंग ऑफ पीपल. Maybe at certain other points of time, you will have people employed, but there's hardly any work which is going on. So in terms of how does the sector work, especially as far as those 50 lakh people are concerned, 50 lakh employment jari asli, tari ti kutlai paddhati ni permanent employment nahi hai. Hi khoop seasonal ahe, khoop temporary ahe. There are certain times of the year when you get to work, and you work quite a lot at that point of time. And then there are certain times of the year when there is hardly any work. मग कसल्याच प्रकारचं काम अवेलेबल नसतं, तुम्ही जरी तयार असले तरी देखील कसल्याही प्रकारचं काम नाही आहे. बरं, मोस्ट ऑफ दीज 50 lakh आर वॉट आर कॉल्ड अ सेमी स्किल्ड वर्कर्स. सो यू आर एसेन्शियली टॉकिंग अबाउट पीपल हू हॅव व्हेरी लेस स्किल्स.
आणि त्यांना परमनंटली त्या लेस स्किल्सवरतीच ऑपरेट व्हायला लागतं. कारण इफ यू ॲट ऑल हॅव हायर स्किल्स ऑफ द व्हरायटी दॅट मोदी हॅड, सो नीरव मोदी वॉज सांबडी हु वॉज हायली स्किल्ड. सो ॲज कम्पेअर्ड टू दॅट मोस्ट ऑफ द 50 लाख वर्कर्स आर सेमी स्किल्ड पीपल. तर त्यांना जर हाय स्किल्स असतील तर दॅट्स क्वाईट अ पॉसिबिलिटी दॅट ही माईट स्ट्राईक डिफरंट अँड स्टार्ट हिज ओन फर्म. तर ते परवडत नसल्या कारणाने यू डोंट लेट दॅम मूव अक्रॉस द व्हॅल्यू चेन. यू जस्ट सी टू इट दॅट दे स्टे ॲज लिमिटेड ॲज पॉसिबल. सो फक्त पॉलिशिंग, फक्त कटिंग, फक्त सीईंग टू इट दॅट इट वूड हॅव ॲज मेनी नंबर ऑफ कॅरेट्स ॲज हॅज बीन डिक्टेटेड, एवढीच कामं त्याच्यामध्ये लावली जातात. त्याच्या पलीकडे कसल्याच प्रकारची कामं लावली जात नाहीत. तुम्हाला थोडं जरी त्याच्यामध्ये स्किल असेल तर यू आर जस्ट नॉट गोइंग टू वर्क फॉर एनीबडी. गोइंग टू इमिजिएटली स्टार्ट ऑफ युअर ओन सेपरेट फर्म, युअर ओन सेपरेट एंटिटी, अँड दॅट बिकम्स अ सॉर्ट ऑफ अ बिझनेस चॅलेंज फॉर द फर्म्स विच आर ऑलरेडी इन एक्झिस्टन्स. त्याच्यामुळे बरं त्यांचा मॉडेलच चालतं या गोष्टीवरती की मुळात जिथं आपण खूप कमी किमतीला वस्तू आणतो आहे आणि खूप चढ्या किमतीला ती विकतो आहे, द ओनली वन वे बाय विच यू कॅन नाव इन्क्रीज द स्कोप ऑफ युअर प्रॉफिट्स इज टू सी टू इट दॅट यू पे द वर्कर्स एज लेस एज इज पॉसिबल. कारण ह्या हे जे दोन एंडचं ट्रान्झॅक्शन आहे, ॲट वन एंड द डायमंड्स कम इन अँड ॲट द अदर एंड द कट अँड द पॉलिश डायमंड्स लीव द कंट्री. सो त्या केसमध्ये मधला फक्त जो महत्त्वाचा भाग आहे तो इज द मनी दॅट इज गेटिंग पेड टू द वर्कर्स. सो गॉट टू कम परमनंटली ते. बरं त्यांचा एक कायमचा प्रॉब्लेम असा असतो की यू कांट पे दॅम सबसिस्टन्स वेजेस. कारण इफ यू स्टार्ट पेईंग दॅम सबसिस्टन्स वेजेस दॅट क्वाईट अ पॉसिबिलिटी दॅट यू गोन टू गेट अ फ्रॉड इन द युनिट इट सेल्फ. सो दे हॅव टू कीप अ परमनंट वॉच ऑन ऑल दीज टाईप्स ऑफ थिंग्स की जेवढं कमी करता येईल हे मधलं वेज बिल तुम्ही जेवढं कमी करणार तेवढे टेक्निकली स्पीकिंग तुमचे प्रॉफिट्स वाढत जाणार. सो यू हॅव जस्ट गॉट टू सी टू इट दॅट दे स्टे परमनंटली ॲट दॅट सेमी स्किल्ड लेवल. दे नेव्हर गोन टू मूव्ह टू एनिथिंग बियॉन्ड दॅट. हां, अँड दॅट्स अ वे बाय विच द फर्म्स कीप ऑन मेकिंग मनी. सो ऑल इन ऑल वॉट यू हॅव इज बिग ट्रबल ऑन युअर हँड अँड दिस प्रॉब्लेम जस्ट डझंट गेट रिझॉल्व. पण दे आर गुड, दे आर एक्स्ट्रीमली वंडरफुली वेल डन आर्टिकल्स. डू रीड दॅम विथ ऑल देअर डिटेल्स बिकॉज इट मेक्स फॉर एक्स्ट्रीमली वंडरफुल रिडिंग इन टर्म्स ऑफ अ लवली वे बाय विच द कंट्री इज रन, सेक्टर ऑफ द इकॉनॉमी इज रन. पण अदर दॅन दॅट देर इज नॉट मच दॅट यू कॅन परचेज आउट ऑफ इट. एज आय सेड, मेरा तो परमनंट प्रॉब्लेम यही था कि अगर ये सब कुछ बाद में समझ में आता है ये इसके पहले क्यों नहीं समझ में आता है, ये इसके पहले ही समझ में आना चाहिए. सो गिवन द फैक्ट दैट नथिंग ऑफ दैट हैपन्स बिफोर द स्कैम हैपन्स, ये पोस्ट इवेंट वाला जो अंडरस्टैंडिंग है आई जस्ट डोंट नो एज टू वॉट शुड एग्जैक्टली बी डन आउट ऑफ इट. अ सेकेंड थिंग विच आई वुड बी डूइंग सब्सिक्वेंटली ऑफकोर्स इन द नेक्स्ट वीक वेन आई कम बैक टू इट इज अ बिग इशू विच इज कॉल्ड एज माइनिंग इट सेल्फ. So from one carbon, it's high time that we start talking of the other carbon, which is called as coal. So diamonds at the end of the day are a form of carbon. But much more interesting than that is what is called as coal in India, which is another form of carbon, and which has its own problems and its own issues. And of course, looking or not just at the coal issue, but also looking at multiple other issues which are involved in mining itself. And finally, with the sort of stasis that the government has started facing, they have started realizing ki मैन्युफैक्चरिंग का कुछ नहीं होने वाला है. आपको ये जो प्राइमरी सेक्टर एक्टिविटीज़ है इसके अंदर ही जितना भी आप कर सकते हो इन टर्म्स ऑफ जनरेटिंग एम्प्लॉयमेंट दैट इज ओनली वन वे बाय विच यू कैन जनरेट इट. ओके, बट कोल हैज लैंडेड इन इट्स ओन ट्रबल एंड प्रॉब्लम. सो फ्रॉम दिस कार्बन दैट इज द सेकेंड कार्बन दैट वी आर इंटरेस्टेड इन एंड आई डेफिनेटली बी टेकिंग अ लुक एट इट व्हेन आई कम बैक नेक्स्ट वीक, नॉट नाउ. पण हा जो आहे आता you don't know as to what do you do with a scam of this size. If you look at the first scam which was committed in independent India, which was the Mundra scandal, mushkil se 125 crore rupees was the total size of that scam. So if you look at that, this was 1957 when the Nehru government was in power. So from 125 crore to scams which are as big as this, that's just one metric by which you can understand that the country's economy has seriously grown. Ki ataacha scams cha jo size ahe to pahata you are confident about it ki yes growth hai. Aisa koi nahi keh sakta ki kuch hua nahi hai, gaye 70 saal mein kuch nahi hua hai, bahut kuch hua hai. Us 125 crore se start karke if you come into billions as we have now come into, so like 1.5 billion, 1.4 billion, and we are talking about dollars. So that is the scale that we have traveled as far as the whole story is concerned. Why do they happen? But Arshad, along the way, there's Mundra, there's Harshad Mehta, there's this fellow,
the other Mehta who left. Something which I have time and again been saying, and something which I don't know why people don't understand. पण अर्थात आपण त्याला काही करू शकत नाही की इंडियन कॅपिटलिझम का बेस ही प्रॉब्लेमॅटिक आहे की इट टाईम अँड अगेन इज अबाउट ओनली सर्टन टाईप्स ऑफ फॅमिलीज सर्टन टाईप्स ऑफ कास्ट सर्टन टाईप्स ऑफ कम्युनिटीज अँड पीपल सो फॉर ऑल द लास्ट 70 इयर्स वी हॅव बीन लिव्हिंग विथ अ कॅपिटलिस्ट सेक्टर वी हॅव बीन लिव्हिंग विथ अ प्रायव्हेट सेक्टर ऑफ द इकॉनॉमी पण त्याचं मुळातच सोशल बेस आणि फाउंडिंग जे आहे ना ते खूपच लिमिटेड आहे म्हणजे अजूनही स्कॅम्स त्याच प्रकारची लोकं करतात म्हणजे फ्रॉम ऑफकोर्स मुंद्रा का जॉग्राफिकल लोकेशन आलं लागतं मुंद्रा वॉज लोकेटेड इन कॅलकटा अँड कॅलकटा दीज डेज इज नॉट एक्झॅक्टली द सॉर्ट ऑफ प्लेस दॅट यू कॅन असोसिएट विथ बिग फायनान्स विथ अ बिग स्कॅन्डल लाईक दिस ऑफकोर्स कॅलकटा इन द 1950s वॉज अ बिग प्लेस एस्पेशली गिवन द फॅक्ट दॅट इन 1911 कॅलकटा वॉज अ कॅपिटल ऑफ इंडिया सो कॅपिटल होणे की वजह से ये बहुत ही ज्यादा पॉसिबल अँड प्लॉसिबल आहे की कॅलकटा वॉज द साईट ऑफ इंडियाज फर्स्ट मेजर स्कॅम पण त्याच्यानंतर कॅलकटा लॉस दॅट पोझिशन अँड त्याच्यानंतर सगळे मेजर स्कॅम्स विच हॅव हॅपन्ड ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया यू डोंट हॅव एनिथिंग हॅपनिंग ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया सो जॉग्राफी अलग आहे पण नेव्हरदलेस द सोशल ग्रुप्स दॅट वी आर टॉकिंग अबाउट आर द सेम सोशल ग्रुप्स मग ते मुंद्रा स्कॅम असो नाही तर मोदी स्कॅम असो दे आर द सेम type of people that we are dealing with. So, abhi bhi wo jo aapka base hai of this entire activity, that base has hardly changed. So, after 25 years of globalization, after 70 years of independence, India's private sector is even today dominated by the same sections of society. The same sections of society who can game the system, the same sections of society who carry influence as far as the financial aspects of the system are concerned. म्हणजे ह्या लोकांना बँका एवढ्या क्रेडिबली पैसे कसे देतात फॉर अ सिम्पल रिझन बिकॉज दे हॅव अ प्रूवन हिस्ट्री ऑफ बिझनेस सो सिन्स दे हॅव अ प्रूवन हिस्ट्री ऑफ बिझनेस टू सम एक्सटेंड इट्स नॉट रॉंग मे नॉट एव्हरी पर्सन कमिंग फ्रॉम दीज कम्युनिटीज एंड्स अप ॲज अ स्कॅमस्टर अँड अ फ्रॉडस्टर सो दर इज नो डाऊट अबाउट दॅट पण नेव्हरदलेस इट्स अबाउट द सेम पीपल दॅट वी आर टॉकिंग अगेन अँड अगेन मग आपण दुसऱ्या लोकांबद्दल बोलत नाही आणि अजूनही मोडस ऑपरेंडी जी आहे ती त्याच प्रकारची मोडस ऑपरेंडी आहे की ट्राय ॲक्सेसिंग क्रेडिट ॲज चीपली ॲज इज पॉसिबल डायव्हर्ट द क्रेडिट फॉर कम्प्लिटली डिफरंट पर्पजेस फ्रॉम द वन्स फॉर विच यू हॅव ऑप्टेन्ड इट द मुंद्रा स्कॅम वॉज एक्झॅक्टली सिमिलर एक्सेप्ट दॅट मुंद्रा डेल्ट विथ जूट अँड नॉट विथ डायमंड्स मुंद्रा का जो बेसिक बिझनेस था वो जूट का बिझनेस था आणि ह्यांचा जो बेसिक बिझनेस आहे तो डायमंडचा बिझनेस आहे पण धंदे तेच आहेत की जेवढ्या म्हणून लो इंटरेस्ट रेट्सला लो व्हॅल्यूला क्रेडिट ॲक्सेस करता येईल तेवढ्या लो व्हॅल्यूला ते ॲक्सेस करायचं जेवढ्या म्हणून इतर गोष्टींसाठी ते क्रेडिट फिरवता येईल अदर दॅन द वन्स फॉर विच यू हॅव ऑप्टेन्ड इट तेवढ्या सगळ्या गोष्टींसाठी ते फिरवायचं आणि कीप ऑन मेकिंग मनी ऑन द साईड हां आणि परत कीप ऑन डुईंग द सेम थिंग म्हणजे बँक दारात उभी राहिली ना की या तर दुसऱ्या बँकेकडे जावं नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी एका नॉन बँकिंग कॉर्पोरेशनकडे जावं त्यांच्याकडनं पैसे उभे करावेत असलेली एक गोष्ट चुकती करावी परत एक नवीन कर्ज तयार करा अँड दिस जस्ट डझंट म्हणजे अजूनही त्या पॅटर्नमध्ये बदल नाही आणि तो होऊच शकत नाही फॉर अ सिम्पल रिझन बिकॉज यू आर अगेन टॉकिंग अबाउट द सेम सेक्शन्स ऑफ पीपल सो त्या अर्थाने इट्स सच क्या बोलते बोरिंग किस्म का स्टॉरी की लोक कुठल्या कुठं निघून गेली इन टर्म्स ऑफ म्हणजे इफ यू लुक ॲट से फॉर एक्झाम्पल वेस्टर्न स्कॅम्स You are stunned by the way in which technologies are deployed, the way in which technologies are developed, so that you can perpetrate a scam. So, there is no innovation here. Now, the way is that you have to go to the bank or non-banking financial institution or share market, you have to use money for some other purpose. If it has benefited and you can repay, well and good. If it doesn't, then okay, then we'll go to a second party. So it sounds so boring at the end of the day that there is hardly any change as far as anything of this is concerned. And it again stays to be that same old story. But 25 years mein badla kya, to 25 years mein urgency of the state badla, ki what we have got to do is we have got to create a market out of one which is not in existence. And of course, what you're going to use to bring it into existence at the end of the day are all manner of public sector resources. सो सगळ्या प्रकारच्या गोष्टी की ज्या नॅशनलाइज्ड होत्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी की ज्या पब्लिक सेक्टरमध्ये होत्या यू यूज ऑल दोज रिसोर्सेस टू क्रिएट अ मार्केट वर वन इज नॉट इन एक्झिस्टन्स
एंड नॉट बीन वरिड एंड बॉदर्ड अबाउट दिस कि क्या ये इसका जरूरत है, क्या ये सुटेबल है, इज दिस समथिंग दैट इज रियली द बेस्ट वे ऑफ डूइंग थिंग्स, याच्यातल्या कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. जस्ट सी टू इट दैट इट गेट्स क्रिएटेड. आप उसको खाली क्रिएट करो, वो बाद में जो कुछ भी उसका होना है ना वो हो जाएगा, पर आप पहला क्रिएट करो. एंड देयर बाय अगेन क्रिएट सिचुएशंस वेयर इन द मुंद्रास द मोदीज ऑफ द वर्ल्ड कैन कीप ऑन थ्राइविंग. कीप ऑन क्रिएटिंग दैट रॉन्ग सॉर्ट ऑफ एन इम्प्रेशन की बाकीच्या लोकांना बिझनेस करणं शक्य नाही आहे. इट्स ओनली पीपल लाईक देम दॅट कॅन डू अ बिझनेस फॉर अ सिम्पल रिझन बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे ते कसं दे आर बॉर्न विद द जीन्स फॉर इट, द राईट सॉर्ट ऑफ जेनेटिक स्ट्रक्चर्स फॉर इट. सो एका अर्थाने इट सॉर्ट ऑफ सबस्टॅन्शिएट्स द फॅक्ट दॅट अदर पीपल आर जस्ट नॉट इन अ पोझिशन टू डू एनिथिंग ऑफ दिस. ये बाकी लोग नहीं कर सकते, खाली यही लोग कर सकते. हाँ हाँ बोल. Nobody is denying that. To avoid such diversion of loans, can bank, normal banking institutions, apply the formula that international financial institutions like World Bank and IMF, under the garb of official development assistance, they are starting using something known as cash on delivery mechanism, which they have been using for the search for admission. You show results and then we will give you money. So can our banking institutions force these big industries who have the capacity, they bring the capital to expand to do their operations, to approach for some other debt instruments in the financial market, show us result, then we'll pay you. हाँ तो इस केस में यही तो हुआ ना, उसने आपको रिजल्ट्स दिखाया ना, उसने आपको एंड तक रिजल्ट्स दिखाया. मतलब द लास्ट LOU विच ही हैज ऑनर्ड इज इंटरेस्टिंगली LOU दैट बिलोंग्स टू जनवरी 2018, ऑलमोस्ट द सेम मंथ इन विच ही हैज टर्न्ड एन अब्सकॉन्डर. सो उस लास्ट LOU को जिसको उसने ऑनर किया है वो जनवरी में ऑनर किया है. तो टेक्निकली प्रॉब्लम क्या है, वो ऑन द फेस ऑफ इट आपको दिखा सकते हैं कि हम ये कर रहे हैं. None of the firms that go bust or bad in the first month of their establishment. ह्याच्यातली कुठलीच फर्म तिचा जो पहिला महिना असतो, ज्या पहिल्या महिन्यामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये, पहिल्या वर्षामध्ये जी स्थापन झालेली आहे, त्या वर्षात महिन्यात ती बँकेचे पैसे घेऊन गायब होती असं नाही घडत. दे कॅरी ऑन विथ थिंग्स, दे डू इट, बट वॉट हॅपन्स सबसिक्वेंटली इज वॉट इज व्हेरी इंटरेस्टिंग. And with the amount of money that is flowing around, may on one hand is the government's commitment to crack down on all manner of activities which are fraudulent. May just look at the number of shell companies which they have decided to operate against. Okay? To get some sort of a sense ki exactly kitna scale hai is problem ka. May tumhi ek bank establish ke liye na, tumhi ek business establish ke liye na, on that basis, with possibly just one or two changes in the title of the firm, you have immediately established a second firm. And most of the time, firms established stay purely on paper. May tyancha jevdhi company operative ahe, tyachatli maybe ek kiwa donors firms are the ones ki jyancha case madhi actually operations are being undertaken. The rest are firms which are purely existing on paper. They have nothing else to do. They are just instruments by which you are going to keep on raising capital and getting credit as far as is possible. So, tumhi jar asa mhantle na udya ki baba you prove this, ki you can do this, and it's only then that we will extend money to you. It's not at all a big deal for them. They can definitely prove this to you. Problem regulation ki end pe hai ki regulation ko uske baad iski guarantee rakhni padegi. कि एट एनी पॉइंट ऑफ टाइम, नॉट अ स्पेसिफिक, एनी पॉइंट ऑफ टाइम वेयर द मनी इज एक्सटेंडेड टू देम, द मनी गेट्स यूज एक्जैक्टली फॉर द सेम पर्पज फॉर विच द मनी वॉज ऑब्टेन्ड. ब्लॉकचेन का सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की ब्लॉकचेन फॉर अ कंट्री लाईक इंडिया इज अ व्हेरी कॉस्टली टेक्नॉलॉजी. मे इफ यू लुक ऍट who exactly is deploying blockchains as of now, if you most importantly look at the amount of energy that it takes to run a blockchain, 2017 finally, which is over, has turned out to be a very significant year for a country called as Iceland. The total amount of energy that the Icelanders have used
And Icelanders are, with the sort of bad experience that they had with their own banks in 2008, the most fervent cryptocurrency miners as far as any country on the face of this earth is concerned. And with that, they have done something more strange. 2017 May, the total amount of energy that Icelander cryptocurrency miners have used is more as compared to the total amount of energy which has been consumed by all Iceland households. So jitna, and it's just a country of 3 lakh people, nothing more than that. 3.5-4 lakh amchi populationch nahiye. And 3.5-4 lakh आम्ही जेवढ्या क्रिप्टोकरन्सीज माइन करत बसलेलो आहे, नॉट जस्ट बिटकॉइन, सो मेनी अदर्स, तो त्याला आम्ही जेवढी एनर्जी वापरलेली आहे ना, ती आम्ही अख्ख्या वर्षामध्ये आमच्या घरांमध्ये जेवढी एनर्जी वापरली आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरलेली. बट दे कॅन डू दॅट बिकॉज दे हॅव दोज टाईप्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस. दे कीप ऑन टॅपिंग ऑल दोज डिफरंट टाईप्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस इन टर्म्स ऑफ जिओथर्मल, ये वो. दे आर ब्लेस्ड विथ दोज लवली डॉर्मंट व्हॉल्केनोज, टाइडल वेव्स, एव्हरीथिंग. आपण कुठनं आणणार? आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की वी आर नॉट टेकिंग दिस फॅक्टर इन टू कन्सिडरेशन की ब्लॉक चेन रिक्वायर्स अ फिनॉमिनल अमाऊंट ऑफ एनर्जी. यू हॅव कोल, दॅट्स नॉट अ बॅड आयडिया. द ओनली प्रॉब्लेम इज युअर कोल प्लांट्स आर नॉट वर्किंग टू देअर फुल कपॅसिटी. मग बिझनेस सायकल इतना प्रॉब्लेम मे है इन इंडिया दॅट ॲट ॲज ऑफ नाव कोल इंडियाज फंडामेंटल प्रॉब्लेम इज जेवढा कोल इंडिया माइन करते इट इज मच लेस एज कम्पेयर टू व्हॉट द मिनिस्ट्री वॉन्ट्स. पण नेव्हरदलेस कोल इंडियाचा परमनंट प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेवढं माइन करतोय ना तेवढं मुळात उचललंच जात नाहीये. सो हे बरोबर आहे की देर इज अ गॅप. द मिनिस्ट्री वॉन्ट्स देम टू माइन समथिंग लाईक 500 odd million मेट्रिक टन्स पर इयर. दे हॅव एंडेड अप दिस इयर मायनिंग समथिंग लाईक 473 odd million मेट्रिक टन्स. पण त्यांचा फंडामेंटल प्रॉब्लेम असा आहे की हे पण उचललं गेलेलं नाही आहे. हे जिथं उचललंच गेलेलं नाही आहे, एनर्जी डेव्हलपर्स आणि प्रोड्युसर्स ये हमसे उठाही नाही रहे हैं. बरं, ॲज समर अप्रोचेस कोल इंडस्ट्रीज फंडामेंटल प्रॉब्लेम इज की कोल माइन्सचे जे पिट्स असतात जिथं कोल एक्सकवेट केला जातो तिथनं जर कोळसा उचलला गेलेला नसेल तर दर इज क्वाईट अ पॉसिबिलिटी दॅट यू गोइंग टू हॅव अन ॲक्सिडेंटल फायर दॅट गेट स्टार्टेड. And once a fire gets started, it goes about consuming the entire mountain of coal which has been mined. And mag tumhala kaich karta yet nahi. So they have found, attacha ghadila tyancha problem precisely haat se ki kolsa uchallat jat nahiye. People are not taking up coal. But on top of everything, they are also importing coal into India. So you are in a very funny sort of a situation, very funny. But blockchains, good. Nobody is denying the merits of the technology. But as compared to the cost ka uska jo analysis hai, usko dekhte huye, wo merits can be achieved by so many other ways which are less cost effective. Iska costing itna problematic hai in terms of the fact ki you need a huge amount of energy to run something like that. So even what the government of India has done in the budget is it has said that we are going to understand, analyze and then apply. We have not said that we are going to immediately apply this. As of now we are just trying to make sense of kahan tak isko apply kiya ja sakta hai, kahan tak iski applicability hai as far as a country like India is concerned. We are not saying we are immediately going in for it. The technology without the currency. The technology without the? Like? Technology. Huh. Obviously, so when one is talking about blockchain, one is talking about blockchain without cryptocurrency. म्हणजे मी ज्याला असं म्हटलं की बाबा ब्लॉकचेन ही एक कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे बिकॉज इट नीड्स अ लॉट ऑफ एनर्जी टू इन द फर्स्ट प्लेस क्रिएट द ब्लॉक्स. तो आय एम इसेन्शली लुकिंग ॲट दॅट. आय एम नॉट सेईंग दॅट वी अप्लाय दिस टेक्नॉलॉजी फॉर द पर्पजेस ऑफ क्रिएटिंग अ करन्सी. आय एम लुकिंग जस्ट ॲट ब्लॉकचेन. आय एम नॉट लुकिंग ॲट इट्स कॉन्सिक्वेन्स विच इज कॉल्ड अस क्रिप्टोकरन्सी. So they can do it in the West for a simple reason because they have those types of energy resources and they have massively diversified energy resources ki jisme wo is kisam ki cheez ke bare mein soch sakte hain. For an energy scarce country like India, when I'm saying ki blockchain is costly, I'm not looking at cryptocurrency, I'm looking at the blockchain itself. So blockchain itself is something that requires massive amounts of energy to generate it, massive amounts of energy to sustain and maintain it. And that sort of an energy for a country like India is definitely something which is unaffordable.
त्यामुळे तो खूपच मेजर क्रायसिस आहे. आणि तुम्ही त्यांच्यावरती सगळ्यात मेजर प्रॉब्लेम ह्याच्यावरती एकच सोल्युशन आहे. सिम्पलेस्ट अँड दॅट्स अ सिम्पलेस्ट गेम इन टाउन, बट सम ऑफ दी अदर वी इन इंडिया डू नॉट वॉन्ट टू आयदर टेक रिकोर्स टू इट ऑर अंडरस्टँड इट. द ओनली थिंग विच हॅज टू हॅपन इज कॅपिटलिझम इन इंडिया हॅज टू बी ॲज ब्रॉड बेस्ड ॲज इज पॉसिबल. जब तक उसका बेसिंग सोशली डाइवर्स और ब्रॉड नहीं बनेगा तब तक ये गेम रिजॉल्व नहीं होगा. द ओनली वन वे बाय विच यू कैन डू इट जस्ट एज अ गवर्नमेंट कैन सॉर्ट ऑफ पेट्रनाइज एंड यूज द पब्लिक एज वेल एज अ प्राइवेट सेक्टर टू पेट्रनाइज द एक्टिविटीज ऑफ जस्ट सर्टन सेक्शंस ऑफ इंडियन सोसाइटी. तो सिमिलरली यू कैन डू दिस अबाउट ऑल सेक्शंस ऑफ इंडियन सोसाइटी ना. तो हा जो पंक्ति प्रपंच है ना कि ऐट द लेवल ऑफ इंस्टिट्यूशंस ऐट द लेवल ऑफ द स्टेट कि इट्स ओनली द मुंद्राज एंड द मोदीज ऑफ द वर्ल्ड विच आर केपेबल ऑफ डूइंग बिजनेस. सो बाकीची लोक जी काय असतात म्हणजे तुमचं नाव यादव असेल तुमचं नाव वाड्रा असेल तर तुम्ही जे काही केलेलं आहे ते फ्रॉड आहे. पण द मोदीज एंड द मुंद्राज ऑफ द वर्ल्ड अंटल अँड अनलेस समबडी डझंट कॉल फ्रॉड आर इन्वॉल्व्ड इन लेजिटिमेट बिजनेस प्रॅक्टिसेस. तो जब तक ये रिजॉल्व नहीं ना होगा तब तक ये खेल ऐसे ही चलते रहने वाला है. इसका एक ही सोल्यूशन है वो ये है कि यू ब्रॉड बेस्ड कैपिटलिज्म इन इंडिया एज फार एज इज पॉसिबल. जितना डाइवर्सिफाई हो सकता है उतना डाइवर्सिफाई करने का जरूरत है. जितना उसके अंदर आप अलग अलग बेसिस ऑफ कॉम्पिटिशन क्रिएट कर सकते हो. बिजनेस इज द ओनली सोल्यूशन टू बिजनेस. द स्टुपिडेस्ट थिंग विच इज हैपनिंग इन दिस कंट्री इज फॉर समथिंग दैट इज गॉन रॉन्ग इन बिजनेस. It's, and that happens only after it goes wrong in business. We immediately fall back on our primitive instinct of can we have the law and the state taking care of this. Ye uska solution nahi hai. If you have opened it up, you have opened it up. If you have decided that we are going to go in for a private sector of the economy, we have to go in for a private sector of the economy. The only problem is the private sector of the economy cannot be further privatized only to certain sections of society, na? और जैसे आप एक स्पेसिफिक जो समूह है इस देश का उसके जो इंटरेस्ट है उसको आप प्रोटेक्ट कर सकते हो. मेरा मानना है आप बाकियों के लिए भी वही काम कर सकते हो ना. बट त्याला काहीच करायचं नव्हतं. मैं व्हेन ही लेफ्ट कॉलेज ही वॉन्टेड टू बिकम अ म्युझिशियन. मैं गाणी वाजवायची गिटार खेळत बसायची. मग त्याच्यानंतर हाऊ डीड ही एंड अप विथ समथिंग लाईक दिस. सो यू हॅड मार्केट्स यू हॅड इन्स्टिट्यूशन्स यू हॅड फॅमिली यू हॅड नेटवर्क्स and backing all of this you had a good state with all its resources which turned a budding musician from Belgium into a bloody diamond trader. But he is not even an Indian citizen. Aaj ki tarikh mein jaake sabse bada crisis wo ban chuka hai ki he is not even an Indian citizen. Mein legally he has got nothing to do with India. वो मेहता का केस भी ऐसा ही केस था कि जिस केस में द केस वॉज सेटल्ड बाय मेहता बाय गोइंग टू अ कोर्ट इन द यूनाइटेड अरब एमिरेट्स ऑफ ऑल प्लेसेस ऑन अर्थ. एंड द यूनाइटेड अरब एमिरेट्स कोर्ट रूल्ड सेइंग कि मेहता इज नो केस. मेहता इज दिस फेलो हु ओन्ड विनसम डायमंड्स एंड द पर्सन दैट हरदीप पुरी टॉक्ड अबाउट एज समबडी दैट द यूपीए लेट गो ऑफ इंडिया. कि यूपीए के जमाने में चिदम्बरम हेल्प्ड जतिन मेहता फ्ली इंडिया obtain a citizenship in a small country in the Caribbean called as St. Kitts and Nevis and he stays in that wonderful place now. So, tumhi nahi ka tyala jaau dila? Pan tyanni nahi ka jaau dila karan tyancha pantpradhanani kadhi tasa sangitla nahota. Mi khanar nahi, mi khau denar nahi, mi ithe rakhwaldar basnar, mi ithe chaukidar basnar. Asa to bichara kai nahi mhantla kadhi. So, how can you wash this at his door? So, interestingly enough, these are not people who are Indian citizens. Which is the most surprising thing. But they are very patriotic. Very, very patriotic. Because when it comes to screwing something, they are always reminded of India. Wo itne patriotic hai. People who will flock all the stadiums of the world to hear Modi make speeches. Yevde patriotic. They carry the flag. They'll go and attend all the cricket matches. It's only when it happens that you suddenly discover आपण लिगली तुम्ही या माणसाचं काहीच करू शकत नाही कारण इन द फर्स्ट प्लेस वो इंडियन सिटिझन ही नाही आहे. किती छान असतं का नाही.
मग माझं म्हणणं फक्त एवढंच आहे ना की ही संधी इतरांना समान पातळीवरती उपलब्ध झाली पाहिजे का नको. जर हे एवढं छान असतं आणि आत्मउत्कर्षाचा हा इतका चांगला मार्ग आहे, हा सगळ्यांना समान पद्धतीने मिळाला पाहिजे. सगळ्यांना समान पद्धतीने मिळाला तर आपण पण इतर वेगवेगळ्या म्हणजे आणि जग खूप मोठी जागा आहे ना. देर आर सो मेनी ज्योग्राफीज टू बी एक्सप्लोर्ड. मे बी नेक्स्ट टाइम द नेक्स्ट इंडियन वुड कम फ्रॉम ग्रीनलँड अँड डू समथिंग लाईक दिस अँड वॅनिश अवे इनटू स्वाझीलँड. वैसा होना चाहिए, ऐसा मेरा मानना है कि जब तक आप इसको ब्रॉड बेस नहीं ना करोगे, जब तक आप बिजनेस का सोल्यूशन बिजनेस है, बिजनेस का सोल्यूशन किसी भी कंडीशन में स्टेट और रेगुलेशन नहीं है. दिस मैटर कैन नॉट बी रिजॉल्व बाय स्टेट एंड रेगुलेशन. ओनली वन वे बाय विच दिस मैटर गेट्स रिजॉल्व इज यू नीड मोर ऑफ बिजनेस. यू नीड मोर फर्म्स, यू नीड मोर बैंक्स, यू नीड अ मच मोर लार्जर प्राइवेट सेक्टर which would touch upon practically every sector of the Indian society. Tab jaake ye mamla resolve ho, nahi to ye kabhi nahi resolve hone wala. So the claim made by him that this was not such a big issue, he would have paid everything, all the commitments, using his brand name and market, was it a feasible option? That's what I told you, if you believe in the economic times and if you believe in this line of argument, ek gosht ka aste which you have always got to remember. ना एक एक ती तीच एक गोष्ट आहे ना विच यू हॅव गॉट टू रिमेंबर. पण आय जस्ट फिनिश ऑफ विथ हिम. एक प्रॉब्लेम काय आहे की टू व्हॉट यू सेड की लेट देम फर्स्ट परफॉर्म अँड देन एक्सटेंड द मनी टू देम. पण फॉर सर्टन थिंग्स लाईक से फॉर एक्झाम्पल जेम्स अँड ज्वेलरी, इफ आय डोंट हॅव मनी टू स्टार्ट ऑफ विथ, आय एम नॉट इन अ पोझिशन टू गेट जेम्स इन टू द कंट्री. म्हणजे माझं ज्वेलरीची बिझनेस लाईन आहे, आय नीड दिस रॉ मटेरियल which is quite pricey and for this I need capital. Now even if I have capital, I possibly need capital in foreign exchange ki jachyasathi I'll have to be extended support by the state. So you just can't escape that ki he asa kartat yet nahi ki jithe tumhi asa mhanu shakta he tumhi kadhi karu shakta jar tumchyakade foreign exchange ani currency markets he jaasta deeper astil, jaasta broad based astil, tyachyamadhye jaasta players astil other than the state. अजूनही भारतामध्ये द सोल सोर्स बाय विच यू गेट ऑल फॉरेन एक्सचेंज विच यू यूज इन लोकल मार्केट्स इज इवन टुडे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे ऑल फॉरेन एक्सचेंज इन इंडिया इज एक्सचेंज ओनली ॲट सर्टन रेट्स, इट्स नॉट एक्सचेंज ॲट मल्टिपल रेट्स. तो मल्टिपल रेट्सला जात नाही याला प्रिसाईज कारण आहे, कारण हे सगळं सोर्स अजूनही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि RBI केलं जातं. Because that's not how it happens in so many other countries of the world, especially in most of these big countries, which are developed countries of the world, foreign exchange, he, tya tya deshan madhi, can be imported by practically anybody and everybody. So, haa problem fundamentally kasa chahe, ki market jitna bada aapka hona chahiye, utna bada hai nahi. Aur har point pe jab aap sochte ho, ki it should become bigger, you have a new state rule and regulation that sits right on top of it. Mohan ji mantla na ki you just look at the way in which the Modi government has behaved. It's ki ja varshi ja mahinyamadhi apan jaun tond var karun asa sangun yeto ki kasa free trade and globalization are the best remedies of the world. Ghari gelyacha nantar your finance minister presents you with a budget proposal which says that Let's impose duties on everything. दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण इम्पोर्ट ड्युटीज इम्पोज करून टाकू. कितना हॅम हँडेड हो सकता है ये भी तो आप सोचो ना, कि आपको ये अंदाजा पहले से आना चाहिए था या नहीं आना चाहिए था कि बाबा तुमचं टोटल पल्सेस प्रोडक्शन किती होऊ शकतं ऑन द बेस ऑफ व्हॉट डिड इट हॅपन लास्ट इयर. हू गेव द परमिशन इन बिटवीन फॉर द इम्पोर्ट ऑफ पल्सेस, then you impose duties on it. Kitna fundamental problem hua hai pata hai, pulses have been imported but the importers refuse to take delivery of it. Sir, many of the pulses, one big chunk was imported from Myanmar. Tumhi we call that obligations under foreign relations. Nahi me tumhi kuna kad nahi gya, tumhi mulat hi order taklich kashi kay ki we would need pulses to be imported. बरं केल्याच्या नंतर आता यू हॅव रिसिव्ड इट अँड नाव यू डोंट वॉन्ट टू एक्सेप्ट द डिलिव्हरी ऑफ इट. कारण इम्पोर्टर्सचा प्रॉब्लेम ये है की ॲट दोज प्राइसेस वी आर गोइंग टू बी इन परमनंट लॉस
फॉर अ सिंपल रीजन बिकॉज द कंट्रीज पल्स प्रोडक्शन आत्ता 8-15 दिवसामधी वेन द रबी विल गो इन फॉर इट्स हार्वेस्टिंग यू आर स्टेअरिंग ॲट अ सिच्युएशन की टू हॅव अ फिनॉमिनल प्रोडक्शन ऑफ पल्सेस. तो त्या केसमधी त्या सड्या किमतींना ज्या किमतींना तुम्ही इम्पोर्ट केलेलं आहे हे इम्पोर्ट केलेलं आता विकणार कुठं तुम्ही जाऊन? काहीच नाही ना, मी कसल्याच प्रकारचा सेन्स नाही आहे. आणि मग ऑन टॉप ऑफ इट यू गो आणि लोकांना जाऊन सांगायचं की नाही वी विल गो इन फॉर अ मोर ग्लोबलाइज वर्ल्ड मोर फ्री. हू इज गोइंग टू टेक यू सिरियसली? गॉड डॅम, हू इज गोइंग टू टेक यू सिरियसली? हवा मला वाईट वाटतं की नाही पण जगाला कळतच नाही की आमच्या माणसाची महती किती मोठी आहे. मग जग काय भावट बिवट वाटलं काय तुम्हाला? असं नाही आहे ना, तुम्ही सोचू ना कितना इनकन्सिस्टन्सी आहे. ह्याच्यावरती उपाय काय आहे? जो बिझनेस के डोमेन मला आहे ना, वो बिझनेस के डोमेन मी आप छोड दो. कॅन यू कीप द स्टेट आउट ऑफ ऑल ऑफ दॅट? हाऊ लॉंग आर यू गोइंग टू प्ले अराउंड विथ इट? लेट अ नॉर्मल बिझनेस सायकल टेक ओव्हर ना. ओनली सोल्युशन टू बिझनेस गोईंग रॉंग इज मोर ऑफ बिझनेस, नॉट मोर ऑफ स्टेट रेग्युलेशन. इट नेवर वर्क्स. नाही तर मग मी प्रिपेअर्ड फॉर इट. नाही तर मग गो होल हॉग ना, वो भी नाही करणार आहे. सगळंच नॅशनलाइज करून टाका ना सगळं. यू कम्प्लिटली नॅशनलाइज एव्हरीथिंग, पुट एव्हरीथिंग बॅक इन टू द स्टेट डोमेन, लेट एव्हरीथिंग गो. 1990 आधी पीपल इन इंडिया वरंट एक्झॅक्टली डाईंग ऑफ हंगर ऑर समथिंग लाईक दॅट ना. मे लोक उपाशी मरत होती, लोकांकडे काहीच उरलेलं नव्हतं, अशी काही परिस्थिती नव्हती. लेट्स फिनिश इट ऑफ. ये जो हाफवे हाऊस आहे ना, हाफवे हाऊस विच मोस्ट ऑफ द टाइम लुक्स अगेन अँड अगेन बॅक टू द स्टेट, दॅट इज द मेसियर प्रॉब्लेम विच डझन गेट रिझॉल्व. आता टू कम बॅक टू युअर इश्यू, द वन थिंग विच यू हॅव टू रिमेंबर इज एव्हरी बिझनेस एम्स फॉर दिस दॅट आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम इट्स मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेट वुड बी इट्स ब्रँड. ब्रँड एक इनटँजिबल ॲसेट है, ब्रँड एक टँजिबल ॲसेट नहीं है. ब्रँड से आने वाला प्रॉफिट टँजिबल है, पर ब्रँड इनटँजिबल है. और ज्वेलरी एक ऐसा सेक्टर है कि जिस सेक्टर में ब्रँडिंग बहुत ज्यादा जरूरी है. गिवन द फैक्ट दैट मोस्ट ऑफ द टाइम यू आर वर्किंग विथ अ वेरी लिमिटेड सॉर्ट ऑफ रिसोर्स बेस, what makes you stand apart from the others in the market is what is called as your brand. Okay, of course there are certain things which are associated with the brand. Mane jayala tumhi visishta prakarche brands follow karta and jayala you zero on a certain brand by saying ki this is my choice, so obviously there is something very tangible associated with it. Ki tache colors astil, tache cuts astil, त्याच्या काही स्पेसिफिक अशा प्रकारच्या गोष्टी असतील की ज्या तुम्हाला भावतात, की ज्याच्यामुळे यू आयडेंटिफाय विथ इट. ओके, बट नेव्हरदलेस एव्हरी बिझनेस एम्स फॉर दिस दॅट आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम इट्स मार्केट स्टँडिंग शुड बी ऑन अकाउंट ऑफ नॉट एनिथिंग टँजिबल दॅट इट डज, बट ऑन द बेस ऑफ समथिंग कम्प्लिटली इनटँजिबल विच इज द ब्रँड. सो ब्रँडिंग बहुत ज्यादा जरूरी आहे. अच्छा, ब्रँडिंग एक लॉन्ग प्रोसेस है. ब्रांडिंग एक ऐसा चीज नहीं है कि जो डे वन पे शुरू हो जाता है. ब्रांड बनने का प्रोसेस डे वन पे शुरू हो जाएगा, पर ब्रांड जो बनेगा उसके लिए काफी अरसा आपको उसके अंदर गुजारना पड़ेगा. एंड इन दैट लॉन्ग टर्म बाय विच अ प्रोडक्ट टर्न्स इनटू अ ब्रांड और अ सर्विस टर्न्स इनटू अ ब्रांड, देयर हैज टू बी व्हाट इज कॉल्ड एज कंसिस्टेंट परफॉर्मेंस. दैट परफॉर्मेंस कैन नेवर शेक एंड नेवर वेवर. सो कंसिस्टेंट परफॉर्मेंस इन टर्म्स ऑफ आपका जो क्लाइंट बेस है, आपका जो कस्टमर बेस है जिसको आप केटर कर रहे हो, इट शुड बाय एंड लार्ज कंसिस्टेंटली फील दैट योर प्रोडक्ट और योर सर्विस इज डिलीवरिंग ऑन डे 325 व्हाट इट वॉज डिलीवरिंग ऑन डे वन. सो त्याच्यात कुठं जरी कमी जास्त झालं तर ही ब्रँड बनण्याची जी प्रोसेस आहे ही ऑटोमॅटिकली कीप्स ऑन गेटिंग डिलेड. So if this process has to be, and aaj ki tarikh mein everyone wants to turn into a brand in as short a period of time as is possible. Main jevdya kami vele madhi apla brand uthavdar paddhatini bazarat ubha rahil tevda garjeche asla karanani aajcha tarkhela apan je je kai techniques manun vaparta yetil, ma this is where advertising becomes important, this is where multiple platforms on which you advertise become important.
So at the end of the day, how many of you knew that this is how we looked like till this problem did not happen? When we had all heard of something called as Nirav Modi as a jewelry band. So anyone who is looking at those glossy periodicals in India, I don't know how many of you do that, we all knew of something called as Nirav Modi. And that was a brand. And we knew it because of all those jewelry ranges. We never knew that this is what this man looked like till this problem did not happen. We did not bother about it. So the face behind the brand is most of the time something that is imperceptible, invisible, not distinctly seen. Wo hota hai, par wo dikhta nahi hai. Jo dikhna chahiye, wo aapka brand dikhna chahiye. Usko kaafi waqt lagta hai, kaafi. If you look at the older brands, which even today are sustainable, of the Coca-Cola variety, they take hundreds of years to reach to that position, ki jidhar wo aaj ki tarikh mein hai. So every business aims for it. But it's a long drawn process. It takes a lot of time. In the present world in which you are, where you spend a lot of money on advertising across different platforms, it's easier to become a brand. पण तसं झाल्याच्या नंतर ज्याला ब्रँड सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात ना की बाबा एम आय गेटिंग सॅटिस्फॅक्शन फ्रॉम दिस प्रॉडक्ट अ सर्व्हिस दॅट हॅज बीन ॲडव्हर्टाईज दॅट नीड नॉट बी द केस यू हॅव ब्रँडेड युअर सेल्फ एज समथिंग यू हॅव बीन एक्सेप्टेड एज अ ब्रँड पण इज दॅट प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस सॅटिस्फाईंग द आन्सर माईट बी शायद पता नाही शायद नाही फॉर सिम्पल रिझन बिकॉज यू आर जॉसलिंग इन अ प्लेस विच आर सो मेनी ऑफ देम पण ब्रँड उसका ॲसेट है ब्रँड एक इनटँजिबल थिंग है पर वो उसके प्रॉफिट मार्जिन्स को ड्राइव करता है इसीलिए वो इस बात की कोशिश करता है कि आई हैव गॉट टू टर्न इन टू अ ब्रँड एज क्विकली एज इज पॉसिबल एंड फॉर थिंग्स लाइक ज्वेलरी वेल दॅट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट की वी आर नॉट इंटरेस्टेड इन ये चला कौन रहा है वी आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन आपका प्रोडक्ट एक्झॅक्टली क्या है और वो प्रोडक्ट दूसरे प्रोडक्ट से अलग कैसे है That's the reason, I don't know how many times you have looked at a jewelry ad around and been amazed by the fact that yachavarti ji naava astat, you don't know who these people are. Manje Ranka as a jewelry store, Gadge as a jewelry store, Marathi as a jewelry store, we don't know who these people are. The reason why we know ki this is a Maratha product, a Marathi product or a Gadge product is because of what the product actually is. Okay? की अनर्थात हे त्यांनाच समजू शकतं हू डील विथ इट पण सिन्स इफ यू आर नॉट ॲज फ्रिक्वेंट बायर्स ऑफ ज्वेलरी ॲज पीपल आर मे देर आर पीपल हू कॅन इझिली डिस्टिंग्विश हे मराठ्यांकडे बनलेलं आहे हे गाडग्यांचं नाही आहे पण त्यासाठी तेवढी ज्वेलरी खरेदी करायला पाहिजे की ज्याच्यातनं दिसल्या कळलं पाहिजे की हा कट ही डिझाईन हा पॅटर्न हा याचा फील दिस सॉर्ट ऑफ They have those different types of golds, white gold, blue gold and everything. Well, hey, Marathan kadas banle, hey, gadgayanche naitse. Pan te yetu, te hotu. If you consume it, vadyacha baptit kasa asto? Ki apan kahi vade khalle jyanta aplyala kalto, ki baba ha Bharati kadna alaya ka Joshi kadna alaya. Te tasat te. Marathi, you have to consume jewelry in that quantity. Ki you start realizing, ki nahi, hey, hitle, hey, title. So for those within the trade, it's a very clear sort of a distinction, which they can very easily make. And more you're not interested in this as to who is the face behind this. What is more important is the brand and the product. But unfortunately enough, given the world in which we are, wherein branding is the easiest way to knock off a thing. Easiest way. Once you have turned the product into a brand, uske baad you are well established. Uske baad you just don't have any problem. In terms of launching whatever you want in the market, it will always get sold on the basis of the fact ki ye brand hai. Aur isiliye ye koshish rehta hai ki bhai, you shouldn't end up with a product, you should end up with a brand. Getting it? But obviously it takes a lot of effort. If there's a possibility that he pays off all his debt or commitments, and then later on he files case against the government or media, हा पण मॅगीच्या केसमध्ये मॅगी हॅड अन इंटेन्शन ऑफ कॅरिंग ऑन इन द मार्केट मॅगी हॅड अ ह्यूज स्केल अँड अ स्टेक इन द इंडियन मार्केट अँड डीड नॉट वॉन्ट टू गिव्ह अप ऑन इट
फॉर मैगी द प्रॉब्लम वॉज कि जो उसके साथ हुआ था वो एक रीजनल जोनल इशू था विच कुड बी इजिली रिजॉल्व्ड एंड आफ्टर इट गेटिंग रिजॉल्व मैगी हैड द इंटेंशन ऑफ स्टेइंग इन्वेस्टेड एंड कैरिंग ऑन बट द वेरी फैक्ट दैट ही डजंट शो यू दोज टाइप्स ऑफ इंक्लिनेशन इन द सेंस दैट वो अभी तक एक तरह से इनकम्युनिकेंडो है तो जिसका सीधा मतलब ये है कि हैज गिवन अप ऑन द इंडियन मार्केट सो ही पॉसिबली हैज नो मोर एनी इंटेंशन ऑफ कमिंग बैक टू इंडिया ऑफ स्टेइंग इन्वेस्टेड इन इंडिया And with the sort of money that he has at his disposal, with the sort of name that he has carved out for himself, aaj ki tarikh mein there are so many jurisdictions in which he can even today start a new business and get roaring with it. And he's not exactly somebody who's very old. Abhi bhi he's like not even 50. So Tasha Keshmadi, if he really has the stomach for it, he can actually start a new firm. He can actually start a new business wherever he wants. Only thing is now he's going to stay away from India, that's all. I don't know whether that's a bad choice to make as such that you would no longer be pictured with the Prime Minister of India. But theek hai, that's all right na. Small fun. So he'll move on. He'll easily move on. But Maggie came back for a very simple reason because Maggie clearly sees a future for the brand in India. The rate at which India is urbanizing, the rate at which India continues to have market for children. So Maggie perceives that most of its products are going to be things which are going to be in demand in India for a long time to come. That's the reason why it fought back. It went all the way in terms of getting things cleared and clarified and it came back. But apparently that doesn't seem to be his case. He possibly has given up on it. And diamonds is a problem. Third world country like India is exactly speaking not the sort of marketplace that you would visualize for the sort of diamonds that he was trading in or the diamond products that he was trading in. Maggie ka wo point nahi hai na, 5 and 10 rupees se product thi. It has such a phenomenal craze and demand ki Maggie would have had been an idiotic company had it given up on this. Nahin, then they fought it back. They fought it back at all levels. पण डीएसके इज अ स्टुपिड थिंग रे खूपच स्टुपिड थिंग म्हणजे आय डोंट नो की काय पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघणार हे इतकं मूर्ख गोष्ट आहे आणि इतका मूर्ख बिझनेस मॉडेल आहे व्हेन मनी इज सो इझिली अवेलेबल इन सो मेनी अदर फॉर्म्स टू स्टे इन्व्हेस्टेड विथ पेन्शनर्स फंड्स कमिंग फ्रॉम डिफरंट पेन्शनर्स इन पुणे सच अ स्टुपिड बिझनेस मॉडेल टू वर्क विथ इन दीज टाइम्स अँड डेज आणि जे आपल्याला कळतं ते आपण करावं ना जे आपल्याला कळतच नाही त्याच्यात जाण्यात काही मजाच नाही आहे ना म्हणजे आपण मिळती जागा चला ॲनिमेशन स्कूल टाकू याला काय अर्थ नाही आहे ना तुला काय कळतं ॲनिमेशनमधलं तू काय करणार आहे तू सोडून बाकी सगळंच कार्टून आहे तू काय करणार त्याच्यामध्ये तर जे आपल्याला कळतं त्याच्यात काहीतरी करावं विटा विटा जमा करायचं ते बरं आहे ते दिलं सोडून भलतेच धंदे करत फिरायचे आणि मग आरडाओरडा करत फिरायचं आय डोंट नो इट डझंट वर्क डीएसके इज मच स्टुपिड म्हणजे स्केल बिल सगळ्याच बाबतीत मी ह्यांचा जर स्केल तुम्ही बघितला ना त्याच्या कम्पॅरिझनमध्ये 50 कोटी रुपये हे परत केलेले नाहीत मी जवळजवळ 70 वर्षाच्या नंतर मला परत श्यामची आठवली बाकी काही नाही कसं ना आम्ही बघा खूप गरीब दरिद्री आहोत सगळ्या बाजूनी छत लीकेज आहे अशा गरिबीत आपण जगतोय मग लोक $1.5 billion स्कॅम करतात आम्ही 50 कोटी रुपयासाठी हिथं पळ तिथं पळ हिथनं पळ तिथनं पळ किती बुरटा असा ना काय पण सांगायचं माझे सिंगापूरवरनं पैसे काहीतरी काय घेऊन याडा बिडा समजतो काय कुठले सिंगापूरवरनं पैसे काय पण सगळा प्रॉब्लेम तो आहे बाकी काही नाही 1.5 billion $50 crore. But that is what we are capable of. काय म्हणजे ज्याचं त्याचं हॉरायझनच तेवढं ना काय करणार त्याला आता ही अशी आमची अवस्था काय करायचं त्यांना लय टुकार लोक पण लय टुकार येते का लक्षात काय काय याला हे अर्थच नाही आहे अशी परिस्थिती आहे
do from governments to take major reactions, which are actually counterintuitive to what they very well intend to do. Government is only wants to make in India business and all, and such reactions are really counterintuitive. And if they really want to win the next election, they will need to promote SMEs and so on. They'll need to promote? पण माझा प्रॉब्लेम तोच आहे ना प्रिसाइसली की ह्याच्यातनं साधलं काहीच जाणार नाही आहे ना. म्हणजे व्हॉट युअर द गेम दॅट इज बीन प्लेड इज लाईक लेट्स पास द पार्सल दॅट्स ऑल. की आला दिवस ढकलायचा मे यू इन्सिस्टेड ऑन दिस दॅट दे डिड नॉट परफॉर्म दॅट्स द रिझन वाय यू वर गिव्हन अ मँडेट अँड यू हॅव डन नथिंग दॅट कॅन इव्हन रिमोटली बी कॉल्ड एज परफॉर्मन्स इव्हन विथ अ स्मॉल पी. कॅपिटल पी को तो छोड ही दो, स्मॉल पी के साथ भी कुछ नहीं हुआ है. तो मैम यहाँ केस में व्हाट एक्जैक्टली इज इट दैट वी आर डूइंग एंड वाई आर वी पासिंग द पार्सल अराउंड. बर पॉलिटिकल ब्रेक थ्रू कांट बी मेड अंटिल एंड अनलेस यू डू नॉट गेट मोर स्टेक होल्डर्स ऑन बोर्ड. एंड फॉर दिस देर नीड्स टू बी क्लैरिटी इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन. The Indian government's problem since 2014 is its communication is so mangled and so bad in terms of the most important issues never get addressed, or if at all they do get addressed, they get addressed in a delayed and abstract manner. There kaslach prakarchi clarity nahi. So tya case madhi je multiple stakeholders ahet in this entire game, what is it that they are supposed to understand out of all of this? Samajhna kya hai humne isme se? आपने कहा कि नहीं देखो हमको वी आर रनिंग अ गवर्नमेंट विच वुड बी वेरी कीन ऑन बिजनेस. फोर इयर्स डाउन द लाइन यू गेट अ सेंस दैट इफ दिस इज व्हाट इज कॉल्ड एज अ गवर्नमेंट कीन ऑन बिजनेस वन डजंट एग्जैक्टली नो एज टू हाउ डिफरेंट इज दिस फ्रॉम समथिंग दैट कैन बी रियली टर्म्ड एज स्टालिनिज्म गॉन मैड नथिंग एल्स अदर देन दैट कंप्लीट. मतलब उस वो पहला वाला केस में तो कम से कम कुछ एक सेंस था, एक मेथड था. सो यू जस्ट टेल मी एज टू वेयर इज दैट कम्युनिकेशन कमिंग फ्रॉम. बरं असं नाही आहे ना की यू आर नॉट बीन कम्युनिकेटिव्ह अँड जस्ट बिकॉज ऑफ फॅक्ट दॅट यू हॅड अ इम्प्रेशन दॅट द अर्लियर प्राईम मिनिस्टर डिड नॉट स्पीक सो आय स्पीक. मी पुन्हा आय डोंट नो हू इज इट दॅट आय स्पोक द अदर डे अराउंड वेन आय सेड दॅट वेन थाबो वेन जेकब झुमा डिसअपियर्ड इन साऊथ आफ्रिका द साऊथ आफ्रिकन्स केम अप विथ दोज लवली हेडलाईन्स अ वेस्टेड डेकेड. आय जस्ट होप दॅट विथ दिस गव्हर्नमेंट बाय 2019 वी वोंट बी फोर्स टू से दॅट wasted 5 years for a country like India is too much. Wasting a decade would be a colossal loss. So one just hopes for this that we don't have to repeat this in 2024 that, oh yes, we also lived with a wasted decade. Bricks, same pinch. So we just hope ki aisa hamare saath na ho. In our case, we seriously deserve better. Seriously. We just end up wasting 5 years is more than enough. Which is also a काफी बड़ा torment है. But to go around saying that we wasted a whole decade, my God, that would be a phenomenal, colossal loss. No, we can understand that, but कम से कम कुछ तो हो कि जिसके बारे में clarity हो in terms of saying this, कि one can understand. Most of the time, in a number of cases, the ground is never broken. But you at least say and communicate in clear terms कि इसको break करने के बाद इधर क्या होने वाला है. So all that I can tell you is, well, वो नहीं होगा जो 70 साल में उनके राज में हुआ. अरे दॅट्स फाईन, तू सांग ना तू काय करतो. त्यांनी काय शेण घालले ते सोडून दे ना. दर तिसऱ्या मिनिटाला नाही पण 70 वर्षामध्ये हे नाही झालं. तुला कशाला नेमला तिथं, तू काय करतो दाखव ना. तू हे सांगतो 70 वर्षात हे नाही झालं, नेहरूनी हे नाही केलं, इंदिरा गांधींनी ते नाही केलं. अरे गेले मेले, तू काय करतो ते बोल ना. हां अब काहीच नाही आहे ना, कुछ भी नाही आहे. नथिंग, अट्टर कन्फ्युजन, शिअर सेंट्रलायझेशन, मॅसिव्ह पार मॉंगरिंग. दर इज नथिंग एल्स अदर दॅन दॅट मॅसिव्ह. अँड नाव टू वन गेट्स द सेन्स दॅट ही जस्ट वॉन्टेड टू बी द प्राईम मिनिस्टर फॉर नो रिझन व्हॉट्सो एव्हर.
अब फंडामेंटल प्रॉब्लम ये है कि द मीडिया विच शुड बी आस्किंग सीरियस हार्ड क्वेश्चंस हैज नो नैक ऑफ इट, नो विल फॉर इट एंड नो इंटरेस्ट इन इट. बर इतका प्रॉब्लमेटिक इश्यू है कि ही डजंट एड्रेस द मीडिया बिकॉज ही सेज द मीडिया हैज एन एडवर्स रिलेशनशिप विथ मी. आता वन डजंट अंडरस्टैंड दैट इफ रिपब्लिक एंड टाइम्स नाउ इज नॉट मीडिया देन वॉट एक्जैक्टली इज मीडिया इन दिस कंट्री. ओके, Republic Times Now treats him with great respect. But apparently from what he says, ki journalists don't like me, it seems he doesn't treat Republic and Times Now people as journalists. Uski drishti se ye log shayad journalist hai hi nahi. He sees them as possibly Chamcha's gone mad. And he looks at people who are opposed to him as people who are journalists. Bara tyanna to prashna vicharu det nahi. Ani he tyala prashna vicharatas nahi. में एक पॉलिटिकल चीज क्या है, एक पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में आपका प्राइम मिनिस्टर बात कब करेगा, जब उसको सवाल पूछा जाएगा. जब आप उसको ऐसे सवाल पूछोगे जो पेचीदा है, जो कॉम्प्लेक्स है, जो डिमांड एन आंसर बट विच आर नॉट स्ट्रेट फॉरवर्ड, इट्स ओनली देन दैट हिज थिंकिंग प्रोसेस इज गोइंग टू गेट इनिशिएटेड, ही इज गोइंग टू स्टार्ट स्पीकिंग. पण हे टाइम्स अँड रिपब्लिक त्याला प्रश्नच विचारत नाही आणि बाकीचे जे प्रश्न विचारतात त्यांना तो प्रश्न विचारूच देत नाही. देयर इज नो कम्युनिकेशन विच इज हॅपनिंग, देयर इज नो क्लॅरिटी की वेअर एक्झॅक्टली इज इट दॅट वी आर सपोज टू फाइंड आन्सर्स टू द प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव. इट्स अ फनी केस वेअर वी फाइंड आवर सेल्व्स. सो आय जस्ट डोंट नो हाऊ डू यू लुक ॲट दॅट, बट इट्स अ व्हेरी टेरेबल सॉर्ट ऑफ अ सिच्युएशन टू बी इन. आणि सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो है ना, ये इतना कलॉसल नुकसान है, ये आने वाले काफी सालों तक ऐसे ही बरकरार रहने वाला है. एवरी वन नोज दैट इंडिया इज द प्लेस टू लुक फॉरवर्ड टू, बट नो बडी नोज एज टू वॉट डू यू एक्जैक्टली लुक फॉरवर्ड टू वेन द सिग्नल्स कमिंग आउट आर सो कन्फ्यूजिंग एंड कॉन्ट्राडिक्टरी. माई ओनली थिंग दैट इज गोइंग टू कीप यू गोइंग इज गिवन द फैक्ट दैट इज गोइंग टू स्टे टू बी अ यंग कंट्री फॉर द बेस्ट पार्ट ऑफ द 21st सेंचुरी. No serious investor can give up on India. Most of them have that very simple problem ki aaj ki tarikh mein invest karke karoge kya? What is it that you get out of all of this? It's so confusing. You just don't know ki aajcha tarkhela to kadachit tumhala invite karal, udyacha tarkhela kadachit these agencies will come and start giving you notices which say that we need to raid you. तो इतना कंफ्यूजिंग बिजनेस एटमॉस्फेयर है, इतना कंफ्यूजिंग, एंड इट इज सो बिग अ प्रॉब्लम फॉर अ लॉट ऑफ पीपल दैट दे हैव ऑलमोस्ट गिवन अप ऑन इट. ये शायद किधर भी नहीं जाने वाला. एंड इट्स अ गवर्नमेंट दैट कीप्स ऑन पिकिंग अप द रॉन्ग फाइट्स एंड कीप्स ऑन फाइटिंग द रॉन्ग फाइट्स विद द रॉन्ग इंस्ट्रूमेंट्स. नहीं मंटला, इतना सिंपल चीज है कि इफ देयर इज अ प्रॉब्लम इन बिजनेस यू डोंट थ्रो लॉ एट इट, you throw business opportunity at it when we are busy throwing laws at it, creating more laws and throwing more laws when what has failed in the first place is a law itself. Okay, as if existing laws are not enough in terms of their failure, we keep on making new laws and keep on throwing new laws at it. It's not the way of doing it. That's just not the way of doing it. कसं तर फेलियर आहे. NFRA तर इतकी फॅब्युलस अथॉरिटी आहे अँड फॉर द फर्स्ट टाइम वी बिलीव दॅट दिस इज गोइंग टू डिलिव्हर एव्हरीथिंग दॅट नथिंग हॅज डिलिव्हर्ड टिल डेट, बिकॉज NFRA मे एक भी ऑडिटर नाही आहे. NFRA इज नॅशनल फायनान्शियल रेग्युलेटरी अथॉरिटी विच इज बीन क्रिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ द आयडिया दॅट, आणि तिचा जो सगळ्यात महत्वाचा काम असणार, रिस्पॉन्सिबिलिटी जी असणार आहे, ही इज अबाउट वॉट इज कॉल्ड ॲज रेग्युलेटिंग द ऑडिटर्स. पण NFRA इतकी अमेझिंग बॉडी विज्युअलाइज केली गेलेली आहे की NFRA मध्ये कुणीच ऑडिटर्स नसणार आहेत. NFRA इज गोइंग टू बी एक्सक्लुसिव्हली मेड ऑफ वॉट आर कॉल्ड एज रिटायर्ड ब्युरोक्रॅट्स अँड जजेस. अँड ज्युडिशरी का इंडिया मे इतना पुराना प्रॉब्लेम आहे, इतना पुराना बेसिक प्रॉब्लेम आहे दॅट मोस्ट ऑफ द टाइम द लॉज अंडरस्टँडिंग ऑफ द मार्केट अँड बिझनेस इट सेल्फ स्टार्ट्स ऑफ विथ समथिंग विच सेज दॅट there is essentially something shoddy and shady about it.
आता यू प्लेस सच पीपल टू रेग्युलेट ऑडिटर्स, यू गोइंग टू हॅव ग्रेट फन ऑन युअर हँड. बरं, हे आलं कशाच्या बॅकड्रॉपवरती? नॉट ऑन द नीरव मोदी केस. हे आलं ऑन द बॅकड्रॉप ऑफ समथिंग दॅट द मोदी पीएमओ हॅज बीन नर्सिंग फॉर अ लॉंग टाइम. डिमॉनिटायझेशन स्पेक्टॅक्युलरली फेल्ड बिकॉज द ऑडिटर्स फेल्ड. समथिंग विच नॉट मेनी पीपल इन इंडिया हॅव रिअलाइज्ड इट. समथिंग विच ही हॅज बीन सो बॅडली ऑब्सेस्ड विथ की डिमॉनिटायझेशन जो 2016 में हुआ ना, दॅट वुड हॅव अ डिलिव्हर्ड स्पेक्टॅक्युलर रिझल्ट. स्पेक्टॅक्युलर. ही इज इंटरेस्टेड इन क्रिएटिंग स्पेक्टिकल्स. की तमाशा झालाच पाहिजे हे आपलं ठरलेलं आहे आणि त्यांना फुल तमाशा झाला असता. हॅड इट नॉट बीन फॉर द ऑडिटर्स अक्रॉस इंडिया हु कॉन्स्पायर्ड विथ ऑल देअर क्लायंट्स टू सी टू इट दॅट द मनी गेट्स कन्व्हर्टेड इन टाईम. मोदी पीएमओ राईट सिन्स नोव्हेंबर 2016 हॅज बीन एमिंग अँड गनिंग फॉर द ऑडिटर्स. पण द फंडामेंटल प्रॉब्लेम इज ऑडिटर्स आर सो इम्पॉर्टंट अ लिंचपिन ऑफ द मॉडर्न फायनान्स सिस्टम की आप उनको उठा के फेंक नहीं ना सकते हो. अच्छा, मोस्ट टेक्नोलॉजिकल सोल्यूशन्स विच हैव बीन सजेस्टेड टू दिस डू नीड द ह्यूमन एजेंसी टू वर्क ऑन इट. मीन टेक्नोलॉजिकल सोल्यूशन्स डू नॉट वर्क ऑन देअर ओन, दे नीड अ ह्यूमन एजेंसी टू ऍक्टिवेट इट, अ ह्यूमन एजन्सी टू ऑपरेट इट. सो ह्यूमन एजन्सी बिकम्स इंडिस्पेन्सिबल टू इट. म्हणून मग आम्ही आता वचपा कसा काढला, तर वी क्रिएटेड अ न्यू अथॉरिटी. पण त्या न्यू अथॉरिटीमध्ये आम्ही सगळ्यात अमेझिंग गोष्ट काय केलेली आहे की वी हॅव डिसाइडेड दॅट देअर वुड बी नो ऑडिटर्स अँड ऑडिटिंग फर्म्स इन इट. मग तर जे काही खाली उरतं ना ते इतका फुल तमाशा असणार आहे. माझी तर लई इच्छा आहे की इट शूड स्टार्ट वर्किंग नाव इट सेल्फ. वी डोंट वेट फॉर एनिथिंग लेटर दॅन दिस. इट द मिनिट इट स्टार्ट वर्किंग यू गोइंग टू गेट अ फुल कॉम्प्लेक्स ऑफ प्रॉब्लेम्स राईट इन फ्रंट ऑफ यू. ते जे इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड बरोबर आले ना, की जे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत की पीपल गोईंग इन फॉर इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी ऑब्जेक्ट टू द पीपल हू हॅव बीन अपॉइंटेड इन देअर केसेस. द न्यू ट्रेंड इन टाउन इज यू गो टू द ट्रायब्युनल बाय सेइंग दिस दॅट की ही जी माणसं किंवा ह्या ज्या कन्सोर्शियम्स तुम्ही अपॉइंट केलेल्या आहेत टू टेक अ कॉल ऑन माय केस, दे आर पीपल हू हॅव कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, दे आर पीपल हू हॅव कम्प्लीट निक्स्ट अँड परवर्टेड इंटरेस्ट, आणि दे आर नॉट द राईट पीपल हू कॅन डू जस्टिस टू मी. सो अनेक केसेस आर नाव पेंडिंग विथ वॉट इज कॉल्ड ॲज द ट्रायब्युनल्स इट सेल्फ. सो माझी तर खूप इच्छा आहे की NFRA शुड स्टार्ट वर्किंग ॲज सून ॲज इट इज पॉसिबल. सून यू वॉन्ट टू हॅव अमेझिंग क्रायसिस दॅट कम अप विथ इट. आणि हा सगळा प्रॉब्लेम कुठं जातो की सगळं कसं स्वच्छ आणि प्रामाणिक असलं पाहिजे. बावट बिवट का असं नाही होत. दॅट्स नॉट हाऊ बिझनेस इज वर्क. And you can't instill that sort of a thing from outside. That is intrinsic to a business. Either a business is intrinsically ethical or a business is intrinsically immoral. Aap kuch nahi kar sakte usko. To ye bahar basun apan tyanchyavarti sanskar karu ani tyancha sanskarksham man tayar karu, he sagle tyachyatle dhande. And business ethical banta hai after ek scale uska reach ho gaya na. And after it gallops to a certain level of profits, it automatically starts discovering a world wherein it has to turn ethical. Well, most Indian businesses, the problem is we are nowhere close to that. Ye pura jo hamare upar demand kiya ja raha hai ki tumhi kaisa pramanik asla paise, swachh asla paise, transparent asla paise, jawabdar asla paise, social responsibility ghetli paise. Manje as a business chalavte te kami ahe, parisaratil mulanna dekhil shikavla paise. होल प्रॉब्लेम इज एवढे सगळं करायला जर वेळ असता, माझ्या पोरांना नसतं शिकवलं परिसरातल्या पोरांना शिकवायच्या पेक्षा. हा झालं असतं का असं, मुख्या एका घरात राहतो आण्या एका घरात राहतो. हा घरातलं होईना आम्हाला, तुम्ही आम्हाला सांगता दारातलं पण जाऊन हे करा. अभावट भेटते का काय? सो नाही ना होत आहे. सबसे पहिला प्रॉब्लेम वो है. म्हणून माझी इच्छा आहे की NFRA ना शुड गेट स्टार्टेड रॉरिंग स्टार्ट. यू आर इमिजिएटली गोइंग टू गेट द क्रायसिस इज कमिंग अप. तोच प्रॉब्लेम आहे. यू डिसाइड कितना अमेझिंग चीज आहे सोचो, यू डिसाइड टू रेग्युलेट अ सेक्टर विथ नो पार्टिसिपेशन ऑफ द सेक्टर विद इन इट. समथिंग व्हेरी सिमिलर टू दॅट वो नॅशनल मेडिकल काउन्सिल जो प्लॅन किया जा रहा है ना, ऑलमोस्ट सिमिलर टू इट.
कि इफ यू ब्रिंग पीपल फ्रॉम द सेक्टर विद इन द अथॉरिटी दे लीड टू वॉट इज कॉल्ड एज कॉन्फ्लिक्टेड इंटरेस्ट एंड दे लीड टू अ सिचुएशन वेर द रेग्युलेटर गेट्स परवर्टेड. म्हणून वॉट यू डू इज यू बिल्ड अप अ रेग्युलेटर दॅट इज गॉट नथिंग टू डू विथ नथिंग टू डू विथ द सेक्टर इटसेल्फ. सो जो स्पेशलाइज्ड अंडरस्टैंडिंग है जो किसी भी सेक्टर को रेगुलेट करने के लिए जरूरी है, आई डोंट नो वेर इज दैट गोइंग टू कम फ्रॉम. In a fast-changing world where you need decisions to be made as quickly and as soon as possible, अगर आपका sectoral regulator ये कहने वाला है कि नहीं देखो मेरे को time लगने वाला है to understand the issue, because I am not specialized in this, I have no intrinsic training in this, so I am going to take time understanding this. So how many days do you expect business to wait for it? Must, एकदम must. ये तुम्ही रोग सांगा आम्ही त्याच्यापेक्षा जालिम औषध नाही काढलं तर बगंमत बा. आणि सगळ्याची धंदा तेवढाच करायचा की काय करायचं, यू गो अहेड अँड यू कीप ऑन थ्रोईंग लॉज अँड यू कीप ऑन थ्रोईंग लेजिस्लेशन ॲट इट. आय डोंट नो, आय जस्ट डोंट नो, इट साऊंड्स व्हेरी फनी अँड फझी. नाही एक एक जो ऑन द सेम थिंग इन अ व्हेरी डिफरंट मॅनर. My simple problem after going through all these articles was, if all these journalists knew everything about this and can now put everything of this back in place, why don't we have a certain sort of finance related investigative journalism in India which can go on publishing about this even before scams and scandals take place? I mean, that's exactly the way by which it happens in most Western countries. You have a whole gang of so well-trained journalists who can write about all of this even before it is happening. Even before. That Lemons is going to collapse was not something that was unusual for anybody in 2008 who was regularly reading the Wall Street Journal. Jo bhi WSG padh raha tha na, sabko malum tha ki Lemons is definitely going to collapse. Definitely. It's not a question of if, it's just a question of when. To me, if you look at those types of journals, Wall Street Journal ahe, Financial Times ahe, Economist ahe, so thoda zyada public hai as compared to the first two. Ya journals itkya accurate astat in terms of their understanding of what exactly is getting built up and developed across sectors. Where exactly Bloomberg hai, टू सम एक्सटेंड रॉयटर्स का बिजनेस का सेक्शन है, इन साउथ ईस्ट एशिया यू हैव द स्ट्रेट टाइम्स, यू हैव द हांगकांग बेस्ड पेपर्स. हाँ, ती खूप सुंदर गोष्ट होती ते फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू, पण वो गायब हो गया, आता तो पब्लिश नाही होत. पण ह्या बाकीच्या ज्या वेब पोर्टल्स आहेत ह्या इतक्या रेग्युलरली रिपोर्ट करतात, इतक्या रेग्युलरली, इफ यू फॉलो दॅम यू नो फॉर शुअर एज टू वॉट इज अ क्राइसिस गेटिंग बिल्ट अप इन एनी स्पेसिफिक सेक्टर ऑल अक्रॉस द प्लेस. It's a simple problem, why don't we have that sort of writing in India? Funnily enough, ashe jar goshti Bharatat baghayche astil, the first thing that people take a look at is something called the Economic Times. Economic Times for the first few days did not even speak about Nirav Modi. Just didn't speak about it. And they have conflicting interests. It's much late that we joined the game. And म्हणून म्हटलं ना की इफ यू आर रीडिंग द टाइम्स रेग्युलरली यू वुड गेट अ सेन्स ऑफ भाई बंदे ने कुछ भी गलत नहीं किया है, कुछ भी नहीं. ये आप खाम का बच्चे के पीछे लगे हो, अगर आपने उसको इतना परेशान नहीं किया होता कुछ भी बिगड़ता नहीं. ऑलमोस्ट सजेस्टिंग दैट एट द पब्लिक लेवल वी शुड हैव कंडोन्ड द स्कैंडल इन दिस कंट्री. आई कैन अप्रिशिएट इट हैड इट बीन अबाउट एवरीबडी ऑफ अस. When the same papers are going to tell you that throwing money after farmers is throwing bad money, it's creating more bad money. Ki farm loan waivers, bad. Nirav Modi and $1.5 billion, good. Business acumen mantat tala. Now, farmers as a composite constituency of people who you are waiving loans of, bad in business, very bad in business, bad business precedence. It's not going to work. If you ask them to loan waive, they will go to the bank and
ते अजून कर्ज काढणार आणि ते अजून 5 वर्ष वाट बघणार फॉर द नेक्स्ट गव्हर्नमेंट टू रोल इन हु वुड गो अबाउट वेविंग देअर अर्लियर लोन. सो इट्स सो फन, सो फन. म्हणून दॅट्स द मोस्ट सरप्राईजिंग, इफ द मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस पेपर इन इंडिया डझंट गेट दिस राईट, डझंट हॅव दिस सेन्स, तो बाकी किसकी तरफ देखोगे. तेच जर इफ यू लुक ॲट 2008 का WSG ना, यू नो फॉर शुअर लेमन चौकात आहे, अशी ऑपोजिट साईडला आहे वॉल स्ट्रीटच्या. फॉर नो बडी इन 2008 reading the WSG was this a crisis, you knew for sure that this is going to fail, it's going to miserably fail. Sawal ye hai ki is kisam ka financial journalism kyu nahi hai India mein? What are they doing? Why do they find space after a scam has been done? And once a scam has been done and once somebody has been cast as a villain, ata tumhi asha prakar chi goshta lihilyachya nantar tumchyavarti kutlas dabav yet nahi na. आज तुम्हाला कुणीच प्रश्न विचारणार नाही की तुम्ही असं का लिहिताय, हे लिहिताय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का नाही आहे. पण स्कॅम घडायच्या आधी जर का तुम्ही असं काही केलं, इट वुड ऑलवेज बी सीन ॲज यू आर डिस्ट्रॉईंग द रेप्युटेशन ऑफ अ वेल एस्टॅब्लिश ब्रँड. आणि यू पॉसिबली हॅव नेफेरियस किसम की आयडियाज अबाउट इट, यू पॉसिबली वॉन्ट टू सॉर्ट ऑफ बेनिफिट आउट ऑफ इट. म्हणून प्रॉब्लेम आहे की वो जो एक डेव्हलप्ड किसम का सिच्युएशन आहे इन द वेस्ट, की जिथं असं सेक्टरली लिहिल्याच्या नंतर कुणालाही असं वाटत नाही की बाबा तुम्ही स्पेसिफिक लोकांची नावं घेऊन जेव्हा लिहिताय त्याला तुम्ही त्यांचं रेप्युटेशन किंवा ब्रँड खराब करताय. सो इट इज सीन इन इट्स राईट स्पिरिट ॲज वेल अ वॉर्निंग साईन दॅट इफ दिस इज नॉट ॲक्टेड ऑन, दिस इज गोइंग टू क्रिएट ट्रबल फॉर एव्हरीबडी इन्वॉल्व्ड विथ द सेक्टर. उस लेवल तक डेव्हलपमेंट होना भी चाहिए ना, आपका उस लेवल तक डेव्हलपमेंट ही नहीं है. सगळ्यात अमेझिंग फिगर इज दॅट $228 billion वर्थ ऑफ एक्सपोर्ट. आय जस्ट डोंट नो वॉट डू डू विथ दॅट. इट्स सो पथेटिक. म्हणजे त्या तर स्केलला यू हॅव कंट्रीज लाईक हाँगकाँग एक्सपोर्टिंग. इफ यू लुक ॲट एक्सपोर्ट्स का टॅली ॲज फार एज कंट्रीज लाईक हाँगकाँग, सिंगापोर, त्या ईस्टर्न साऊथ साधन चायनामधले जे छोट्या शहरं आणि म्युन्सिपॅलिटीज आहेत, हे $220 billion बिलस तर दे मॅनेज इट. What a whole country is managing. Patani, it's very sad, very very sad in which we are. More you think and read about it, the more sad you feel about it. And then you just don't know what is it to be so triumphant about. Ki kya matlab ye pura jo sense hai of triumph. Tripura jin, Tripura. Huh? स्टॅच्यूज काय, स्टॅच्यूज सगळ्यांचेच पाडत असं माझं म्हणणं आहे. कशाचीच गरज नाही आहे. सगळ्यांच्या आखला, कुणाचेही ठेवू नका. पण असं नाही ना, आमचं तर पब्लिक करिअर आम्ही 2014 ह्यानीच सुरू केलं की सगळ्यांचे स्टॅच्यूज बांधले पण सरदार पटेलचा स्टॅच्यू नाही बांधला. चला आपण नर्मदेच सरदार पटेलचा स्टॅच्यू बांधू. त्यामुळे जिथं आमचं करिअर सुरूच झालं स्टॅच्यूवरनं, तिथं आता आम्ही अशीच भूमिका घेणार ना की नाही मला खूप दुःख होत आहे. म्हणजे त्याला दुःख कधी झालं, वेन द श्यामाप्रसाद स्टॅच्यू वॉज डिफेस्ड, नॉट बिफोर दॅट. लेनिन पडला त्याला दुःख नाही झालं, पण ज्यावेळेला इट स्टार्टेड गेटिंग सिंकिंग इन की दिस विल बिकम अ टिट फॉर टॅट गेम आणि दिस विल फायनली एस्कलेट टू अ लेवल की जिधर इट वुड बिकम व्हेरी टेरेबल फॉर इवन द लोकल लॉ एनफोर्समेंट एजन्सीज टू टेक केअर ऑफ. दीज आर आफ्रिकन कंट्रीज टाईप ऑफ थिंग्स ना रे. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे हे आफ्रिकन कंट्रीजमध्ये असं होतं की बाबा असलेलं एक सरकार उलथवून टाकल्याच्या नंतर दुसरं सरकारचे सत्ते देतं, त्या सरकारशी संबंधित असलेले लोक हे आधीच्या सरकारच्या लोकांचे स्टॅच्यूज पाडतात, घरं दारं जाळतात, लुटतात. हे असं आफ्रिकन कंट्रीजमध्ये दिसतं. हे आता जर बरं, भारतातला प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांचे स्टॅच्यूज रस्त्यामध्ये आहेत ना, सगळ्यांचे. म्हणजे देर आर सम पीपल दॅट यू वूड लाईक, बट देर आर क्वाईट अ नंबर ऑफ पीपल दॅट यू वूड डेफिनेटली नॉट लाईक. मग आपण गांधीवादी असू, आपल्याला बरं वाटतं की बाबा महात्मा गांधींचा स्टॅच्यू आहे. मग हे रिअलाईज झालं की नाही, दिस विल बिकम अ टिट फॉर टॅट गेम, अनएंडिंग टिट फॉर टॅट. सगळेच धोक्यात येऊ शकतात. आणि प्लस आमची इच्छा आहेच ना की आपला पण उद्या कुठेतरी पुतळा बांधला जाणार आहे. मग म्हटल्याच्या नंतर आपली सगळ्या हरकतीच तशा आहेत ना,
माझा पण पुतळा बांधणार, आता पुतळा योगी आदित्यनाथ बांधणार. मग म्हटलं त्यांनी ते परवडतं का आपल्याला, म्हणून मग ठरवलं की नाही मला दुःख झालेलं आहे की असं चाललेलं आहे. यू हॅव गांधी स्टॅच्यू प्रॅक्टिकली ऑल अक्रॉस द वर्ल्ड, यू हॅव अ टॅगोर स्टॅच्यू इन हंगेरी इन बुडापेस्ट. सो उद्या ते पण असं विचारू शकतात हे काय करायचे तिथं. डिफरंट स्टॅच्यूज अक्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर्स आर अ साईन ऑफ द इंटरनॅशनलिझम दॅट डेव्हलप्ड इन द वर्ल्ड आफ्टर द एंड ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर. बरं, आय स्टॉप हिअर. नेक्स्ट वीक कोल मायनिंग, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट नीड्स टू बी डेल्ट विथ.